सर्व प्रेक्षकांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो. केरूमाता बौद्ध लेणीच्या संदर्भातली जी चर्चा आहे, या चर्चेला आता आपण प्रारंभ करणार आहोत. राजाराम पाटील सर यांना थोडीशी टेक्निकल अडचण आलेली आहे, त्यामुळे राजाराम पाटील सर थोडस स्क्रीनवरून गेलेले आहेत, पण ते लगेच 1 मिनिटा 2 मिनिटात जोडतील आपल्याला. आज 2 अतिथी आपल्या सोबत आहेत, माननीय राजाराम पाटील सर जे केरूमाता बौद्ध लेणीच्या संदर्भात आंदोलन चालवत आहेत, दुसरे अतिथी आहेत मान्य कैलास सुमने सर जे हैदराबाद येथून आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत, आणि पुरातत्व विभागाचे ते संवर्धन अधिकारी म्हणून ते आपल्याशी जोडलेले आहेत. तर राजाराम पाटील सर हे 1 ते 2 मिनिटात आपल्या बरोबर पुन्हा जॉईन होतील. तर मी तत्पूर्वी कैलास सुमने सरांना या संदर्भात मी विचारतो. सर, पुरातत्व विभागामध्ये ज्या लेण्या आहेत, म्हणजे आता देशभरामध्ये जवळपास 1500 लेणी आहेत, तर त्या लेण्यांच्या संवर्धनासाठी असं काही गाईडलाईन्स आहेत का, काही मार्गदर्शक तत्व आहेत का नेमकी? तसं खरं पाहता माझं क्षेत्र जे होतं पूर्ण केमिकल संवर्धनामध्ये असल्यामुळे आमचं जे काम होतं, म्हणजे जेवढ्या लेण्या आहेत किंवा जेवढे संरक्षित स्मारक आहेत भारतीय सर पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे, त्याचं संरक्षण आणि केमिकल परिरक्षण करणं, तर त्याच्यासाठी केमिकलच्या संदर्भात बऱ्याच गाईडलाईन्स आहेत की त्यावर पूर्वी ले त्याची क्रिया करण्याच्या पूर्वी त्याची कम्प्लीट फोटोग्राफी करावी किंवा त्याचं नंतर मॉडलरच्या सहाय्याने त्याचं कम्प्लीट फिलिंग फिलेटिंग ह्या वस्तू म्हणजे पॅक एकदम फिक्स करून त्यांना त्याच्यानंतरच जे काही वस्तू ज्या कुठल्याही लूज पार्ट असतील ते फिक्स झाल्यानंतरच त्याच्यावरती केमिकल ट्रीटमेंट आपण सुरू करायची. अन्यथा ते पेंटिंग असली किंवा कुठे काही लूज पार्ट असले एखाद्या स्कल्पचरचे ते झडण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे त्या गाईडलाईन्सला फॉलो करूनच मग पुढचे कार्य करावे लागतात. माननीय राजाराम पाटील सर आपल्या सोबत पुन्हा जॉईन झालेले आहेत, टेक्निकल अडचण आता दूर झालेली आहे. आज सर म्हणजे इथेल जी केरूमाता बहुत कोंबडभुजे येथील केरूमाता बौद्ध लेणी जी आहे, या लेणीच्या संदर्भात जे आंदोलन आपण गेल्या 4 ते 5 वर्षापासून आपण लढत आहेत, तर या सध्याच्या परिस्थितीमध्ये केरूमाता बौद्ध लेणीची स्थिती नेमकी काय आहे हे आपल्या प्रेक्षकांना आधी सांगा. आपण केरूमाता बौद्ध लेणी जी आहे ती आपल्याला माहित आहे की तिथल्या डोंगरामध्ये दगडामध्ये कोरलेली आहे. ऑलरेडी तिचा अर्धा भाग हा जमिनीखाली होता, म्हणजे जमिनीखाली तिथे भराव करून अर्धा भाग जमिनीखाली होता. वरचं जे छप्पर आहे ते परवाच्या शिडकोच्या कारवाईमध्ये त्यांनी उडवलं आणि वरती संपूर्ण डोंगराचा माळबा टाकून तो बुजवण्याचा प्रयत्न केलाय. शिडकोचा हा हेतू आहे की त्यामध्ये बुद्धमूर्ती आहे आणि ती बुद्धमूर्ती पाहून लोकांनी उग्र आंदोलन करू नये किंवा काही लोकांनी झाकावं लपून जावं अशा प्रकारचा शिडकोचा हेतू आहे. पण आपण आंदोलन केल्यामुळे आता तिथे पोलिसांचा खडा पहारा बसलेला आहे आणि पोलिसांची मोठी संख्या दोन्ही रस्त्यांनी अडवून ठेवलेत. थोडक्यात अयोध्या रामजन्मभूमीला झालं होतं तोच प्रकार इथे झालेला आहे. कोरोना असल्यामुळे लोक तिथे मोठ्या संख्येने येऊ शकत नाही, पण ती बुद्ध लेणी आहे अशा प्रकारचे स्पष्ट पुरावे बॉम्बे गॅजेटमध्ये आपल्याला सापडलेले आहेत. बोला सर. अत्यंत महत्वाची माहिती आपण दिलेली आहे की ही समकक्ष जी माहिती आहे, मला वाटतं लॉर्ड कनिंगहम यांनी जेव्हा महाविहार बुद्धगया इथलं महाविहार जेव्हा त्यांनी शोधून काढलं तर ते महाविहार देखील असंच मातीखाली वाळूच्या ढिगाऱ्याखाली बुजवण्यात आलेलं होतं. मला वाटतं त्याच पद्धतीची कार्यपद्धती ही केरूमाता बौद्ध लेणी बुजवण्यासाठी वापरलेली आहे का? हा सांस्कृतिक जो काही भाग दिसतोय आपल्याला गेल्या 2000 वर्षात तो सातत्याने तसा सनातन पद्धतीने चालू आहे का अजूनही? बघा, आपल्या लोकांना अजून पुरातत्व विभागाविषयी नीट माहिती नाही. विषय असा आहे की एखादं घर पाडलं अनधिकृत बांधकाम म्हणून की आपण काय करतो, घर पडलं आता ती जागा आपली सुटली, आपण तिथला आपला अस्तित्व संपलं, आपण आता सोडून द्या गाव, अशा प्रकारचा शिडकोचा समज आहे. परंतु पुरातत्व शास्त्राचा ज्यांनी अभ्यास केलाय त्यांना माहित आहे की 2000 वर्षापूर्वीची जी वस्तू आहे, ती जी वास्तू आहे, ती असं वरून पाडली म्हणून कोणी जागा सोडून जाणार नाही, कारण तिथे अनेक अवशेष जमिनीखाली आजही आहेत. त्याच्यामुळे या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो की आपण कुणीही गैरसमज करून घेऊन गेले. राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिदच्या वादामध्ये
शेवटपर्यंत बौद्ध लेणी किंवा बौद्ध अवशेष आहेत असं कोणाच्या लक्षात आलं नव्हतं. पण आता सगळ्यांना कळलं की सपाटीकरणामध्ये जेव्हा बुद्ध मूर्त्या किंवा अवशेष पुढे आले ते खाली ती नगरी आहे बौद्ध नगरीच आहे हे सगळ्यांना कळालेलं आहे. आता तोच प्रकार केरूमाता लेणीमध्ये आहे. जमिनीखाली सगळे अवशेष आहेत. आपलं म्हणणं आहे तिथला प्रत्येक दगडाचा पंचनामा पोलिसांच्या समक्ष मीडिया समोर व्हावा कारण आता तोडायचं काम यांनी केलेलं आहे. तर ते सगळं काढून सगळ्यासमोर पंचनामा करून त्या जागेचं संरक्षण व्हावं आणि त्याचं जे उत्खनन केल्यानंतर बाकीचं जे आता मागचे फोटोग्राफ्स आपल्याकडे आहेत त्याप्रमाणे पुन्हा त्यांनी बांधून द्यावं आणि त्याची माहिती जगाला पर्यटकांना कळावी असं आपली मागणी आहे. सर आपण एक महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे. या माहिती घेऊन मी माननीय हुमणे सर यांच्याकडे येतो. हुमणे सर, लेणीच्या संदर्भात माननीय राजाराम पाटील सर यांनी जी माहिती दिलेली की तिथं विद्रुपीकरण करण्यात आलेलं आहे आणि आपल्याकडे जो विभाग होता पुरातत्व विभागामध्ये आपण संवर्धनासाठी लेणींच्या संवर्धनासाठी होतात तर अशा प्रकारे लेणींचं विद्रुपीकरण किंवा ते हटवणं बुजवणं हे पुरातत्व विभागाच्या अनुषंगानं हा गुन्हा बनतो की नाही? मी त्या ठिकाणाला अजून काही भेट दिलेली नाही परंतु तसं जर झालं असेल तर तसं होऊ नये कारण विद्रुपीकरण करणं हे सुद्धा पुरातत्व विभागाच्या नियमाच्या विरुद्ध आहे. समजा हे पुरातत्व विभागाच्या नियमाच्या विरोधात असेल आणि ते शासनाने पुरातत्व विभागाचं शिफारस न घेता तसं काही न चर्चा करता जर पाडलं असेल कोणत्याही यंत्रणेने तर काय त्या संदर्भात पुरातत्व विभाग काय ऍक्शन घेऊ शकतो? त्या प्रथम त्या ज्या लेण्या आहेत त्या म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत की राज्य शासनाच्या अखत्यारीत आहेत याची माहिती आपल्याला मिळवायला पाहिजे. आणि जर राज्य सरकारचे असेल तर त्यातले डायरेक्टर असतात त्या विभागाचे, नाहीतर केंद्र सरकारच्या अखत्यारीत असेल तर मग त्याचे डायरेक्टर जनरल असतात, दिल्लीला बसतात, तर ते त्याच्यावर निर्णय घेणारे अधिकारी असतात, त्यांच्या मार्फतच ती कारवाई होऊ शकते. हा सर, माननीय राजाराम पाटील सर यांच्याकडे मिळतो. सर आता पुरातत्व विभागाच्या वतीनं आपल्याला जी माहिती सांगितली जाते एक टेक्निकल फॉर्मॅट मध्ये आपण ती बघूया, परंतु ही जी बौद्ध लेणी आहे ही आता जी चर्चा झाली आपल्या आंदोलनानंतर महाराष्ट्रभर, तर या चर्चेतून जवळपास सगळ्या लोकांनी हे मान्य केलेलं आहे की ही बौद्ध लेणी आहे आणि तिचं संरक्षण झालं पाहिजे. यासाठी म्हणजे सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये जे लोकांनी आंदोलनाचं स्वरूप सोशल मीडिया असेल, तुम्हाला पाठिंबा देण्याची भूमिका असेल, पोलीस प्रशासनाच्या कडे ह्या संदर्भातली तक्रार दाखल करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, तर या गोष्टी सध्या कोणत्या पातळीवर आहेत, म्हणजे किती या गोष्टींना यश येताना आता दिसलेलं आपल्याला? सरांच्या प्रश्नाला उत्तर देतो पहिल्यांदा की ही लेणी आहे ती राज्य शासनाच्या अखत्यारीत आहेत. अजून केंद्र शासनाने त्याच्यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु आपण केंद्राकडे शेकडो तक्रारी आपण केलेल्या आहेत ईमेलने, राज्य पुरातत्व विभागाकडे केलेल्या आहेत आणि मुख्यमंत्र्याकडे पण केल्या आहेत. आणि मला अशी माहिती मिळते की या लेण्या तोडण्याचा अधिकार शिडकोला पण नाही, स्थानिक पोलिसांना पण नाही आणि कुठल्या ठेकेदाराला पण नाही. आणि म्हणून पहिल्यांदा आपण आपल्या लोकांना सांगतोय की सर्वत्र याचे गुन्ह्यांची नोंद झाली पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीने लेण्या तोडण्याचं धाडस या शिडकोला ठेकेदारांना आणि पोलिसांना आलेलं आहे ते थांबलं पाहिजे. कारण खरं म्हणजे ही साक्षरता नाही, या सरकारमध्येच साक्षरता नाही की लेण्या किती महत्वाच्या आहेत, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा म्हणून संपूर्ण राज्यातल्या आपल्या सगळ्या आंबेडकरी चवीतले लोक असतील किंवा बौद्ध विचारवंत असतील यांना सांगितलं की पहिल्यांदा आता कोरोना असल्यामुळे आपण डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवू शकत नाही, पण ईमेलद्वारे आपण या तक्रारी नोंदवू शकतो, इंटरनेटवर नोंदवू शकतो. आणि हे काम मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातून आणि अदर स्टेटमधून सुद्धा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आणि हे आंदोलन कोरोना असल्यामुळे जरी शांत दिसत असलं तरी मला अंदाजे 2000 लोकांचे फोन कॉल आलेत, अनेक संघटनांचे कॉल आलेत, अनेक वकील मंडळी यामध्ये आलेत. त्याच्यामुळे पुरातत्व क्षेत्रात जे काम करणाऱ्या ज्या सगळ्या संघटना आहेत त्यांच्यासाठी हे आदर्श आंदोलन आहे. कारण इथे कुठलेही वाद नाहीत जातीवरून धर्मावरून, अगदी क्लिअरली बौद्ध लेण्या ह्या राष्ट्रीय वारसा आहेत आणि म्हणून आम्ही राष्ट्रीय वारसा जपण्यासाठी आमच्या भारत सरकारचा आदर करण्यासाठी आम्ही आंदोलनात उतरलेलो आहोत. हे या आंदोलनाचं वैशिष्ट्य आहे आणि मी खरोखर या चॅनलद्वारे सगळ्यांना धन्यवाद देतो की आंदोलन शांत न करता अधिक वेगाने आपण पुढे नेलं पाहिजे.
आणि ते फेसबुक असेल व्हाट्सअप असेल एकमेकाला मेसेज दिले पाहिजे. या आंदोलनाचा एक मी छोटासा कार्यकर्ता आहे, मी स्वतःला नेता म्हणत नाही किंवा तज्ज्ञ म्हणत नाही. ओके सर, आता ह्या लेण्यांच्या संदर्भामध्ये जो निर्णय सध्या झालेला आहे किंवा ज्या संदर्भात त्या लेणींचं विद्रुपीकरण केल्याचं आपण म्हटलेलं आहे, तर सिडकोने या संदर्भात पुरातत्व विभागाचे काही पुरावे किंवा पुरातत्व विभागाने त्या संदर्भात दिलेले आदेश असतील असं काही पुढे केलेलं आहे का, की सिडकोने हे त्यांच्या अखत्यारीत फक्त ही कार्यवाही करून टाकलेली आहे? कोण कोण या सगळ्या कार्यवाहीमध्ये सामील असेल असं आपल्याला वाटतंय? सिडको यामध्ये गुन्हेगाराच्या भूमिकेत आहे आणि सिडकोच्या बद्दल प्रकल्पग्रस्त स्थानिक आगरी कोळी कराडी समाजाचा नेता ओबीसींचा नेता म्हणून सांगतो, सिडको ही भूमाफिया संस्था आहे. शासनाचे कुठले कायदे त्यांच्याशी काय त्यांना घेणे देणे नाही. साध्या भाषेत सांगतो, 1970 साली 3000 रुपये एकरनी आमच्या जमिनी घेतल्या आणि आज ते 80 कोटी रुपये एकरनी विकतात. हा त्यांचा धंदा आहे, व्यवसाय आहे. गरिबांना घरं देणं हे त्यांची जाहिरात आहे, प्रत्यक्षात ते जे घरं श्रीमंतांना देत असतात. त्याच्यामुळे जमिनीकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा व्यापारी दृष्टिकोन आहे. त्याच्यामुळे लेण्या, ऐतिहासिक वास्तू आणि गरिबांची घरं याच्याविषयी त्यांना काही घेणे देणे नाही. किंबहुना एससी एसटी समाजाची घरं यांनी सरळ तोडलेली आहेत, आदिवासींची घरं तोडलेली आहेत आणि इथे आदिवासी राहतच नाहीत अशा प्रकारचे खोटे पुरावे तयार केलेले आहेत. आमच्या मच्छीमारांना त्यांनी काय दिलेलं नाही. या सगळ्याचं एक सिडकोचं धोरण पाहिलं तर सिडको ही भूमाफी आहे. त्यांना राष्ट्रीय स्मारक किंवा लेणी याच्याविषयी काही घेणे देणे नाही. विशेष म्हणजे 11 जुलैला ही कारवाई झालेली आहे. आता 11 जुलै ही महाराष्ट्रामध्ये हा दिवस कोणत्या दिवसासाठी प्रसिद्ध आहे आपल्याला माहित आहे. रमाबाई नगरचं हत्याकांड त्याच दिवशी झालंय, त्याच्या अगोदर राजग्रहावरचा हल्ला झालाय आणि आता पुन्हा 11 जुलैलाच बौद्ध लेण्या पाडण्यामग सिडकोतल्या लोकांचा जो उद्देश आहे तो इथे दंगली घडवण्याचा होता. परंतु ह्या बौद्ध लेण्या असल्यामुळे आपण अत्यंत शांततेच्या मार्गाने चाललोय आणि शांततेच्या मार्गाने पण जागतिक आंदोलन, भव्य आंदोलन असा त्याचा हेतू आहे. याच्यामध्ये सिडकोची जी नीती आहे त्या नीतीबद्दल स्पष्ट म्हणायचं झालं तर कोरोनाच्या अगोदर मी 29 दिवस सलग आंदोलन केलं होतं आणि 29 दिवसाचं आंदोलन झाल्यानंतर कोरोना सुरू झाला. पोलिसांनी मला विनंती केली की पाटील साहेब कोरोना आहे, आता तुम्ही आंदोलन थांबवा. मी सांगितलं मी आंदोलन थांबवेन, पण पोलिसांनी कोरोनाच्या काळात लेण्या तोडू नये याची जबाबदारी घेतली पाहिजे, सिडकोनी घेतली पाहिजे असं स्पष्ट बोलणं झालेलं असताना कोरोनामध्ये लोक घरामध्ये लॉकडाऊन असताना लेण्या तोडण्यामाग नक्की उद्देश काय? कारण मंदिरं तशीच आहेत, या भागातली बाजूच्या गावातली मंदिरं तशीच उभी आहेत, मंदिरांना हात लावलेला नाही, पण लेण्या मात्र तोडल्यात. याच्यामध्ये बौद्ध लेण्यांचे अवशेष नाहीसे करणं, त्यांचा अपमान करणं, मुद्दामून अपमान करणं आणि जगभरातल्या बौद्ध बांधवांचा जागतिक स्तरावर अपमान करणं, कारण राजग्रहाचा अपमान करून त्यांनी पाहिला. राजग्रहाच्या नंतर लोक शांत राहिले, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी शांततेचे हाक दिली, लोक शांत राहिले. पण आता त्यानंतर पुन्हा एकदा स्वतः बाळासाहेब आंबेडकर मुख्यमंत्र्यांशी बोलले होते, गृहमंत्र्यांशी बोलले होते, बाळासाहेबांना दिलेला शब्द सुद्धा यांनी पाळलेला नाही. याचा अर्थ या सरकारच्या मनामध्ये आपल्या लेण्यांविषयी, बौद्ध संस्कृतीविषयी, समस्त मागासवर्गीयांविषयी फार मोठा चुकीची भूमिका आहे हे सिडकोने सिद्ध केलेलं आहे. हा तर मी हा संदर्भ घेऊन आयुष्यमान हुमने साहेब यांच्याकडे येतो. हुमने सर, ज्या पद्धतीनं आता ही केरुमाता बौद्ध लेणीचं विद्रुपीकरण आता झालेलं आहे आणि त्या संदर्भात एक जन आंदोलन आता उभं राहत आहे आणि ते बऱ्याच अंशी ते पुढे गेलेलं आहे, तर अशा प्रकारची तुमच्या कारकिर्दीत एखाद्या बौद्ध लेणीची विद्रुपीकरण झालं असेल किंवा तिथं काही वेगळी कारवाई झाली असेल आणि त्या संदर्भात पुरातत्व विभागाने काही ऍक्शन घेतली असा काही तुमचा अनुभव आहे का? माझ्या सर्व्हिसच्या जवळपास 33-34 वर्षाच्या काळामध्ये अशा प्रकारची घटना मी कधी पाहिलेली नाही. मात्र जसं इथे कारल्या लेण्याजवळ जे एकविरा देवीचं वगैरे जे मंदिर आहे समोर त्या लेणीच्या, तर त्याला आम्ही थोडं डोळ्या देखत पाहिलं की ते सुरुवातीला खूप लहान होतं, मग त्याची त्याचा व्याप वाढत गेला आणि आता तर ती लेणीच बुजून गेली आणि ते मंदिरच समोर आलं अशा प्रकारचे चिन्ह दिसत आहेत. तर असं विद्रुपीकरणाचं वगैरे कुठे झाल्यासारखं काही वाटलं माझ्या कारकिर्दीत झालेलं नाहीये.
हा एक बाजू त्यांनी आणलेली आहे हुमणे सरांनी की आता ही जी लेणी आहे ऐतिहासिक लेणी आहे यावर दोराई नाही, परंतु आणि आपली इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या आधी देखील या साईडवर काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत पाटील सर, की त्या प्रतिक्रिया अशा आहेत की बऱ्याच ठिकाणी लेण्या या मंदिरांच्या मध्ये परावर्तित झालेल्या आहेत, तर हे जे मंदिरांमध्ये परावर्तित झालेल्या लेण्या आहेत तर यांचंही मुक्तीचं आंदोलन करावं अशा पद्धतीची प्रतिक्रिया काही येत आहेत, तर या संदर्भात आपण काय सांगाल? या संदर्भात तुम्हाला मी अत्यंत जबाबदारी सांगेन की आपल्याला माहित आहे की 2000 वर्षापूर्वी तथागत गौतम, आवाज येतोय कसला तरी, आवाज कसला येतोय? हॅलो, हा बोला सर बोला. हा 2000 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांचा जन्म याच देशात झाला आणि संपूर्ण जगामध्ये हा विचार पोहोचला किंबहुना 150 राष्ट्रांमध्ये आहे, परंतु भारतामध्ये हा विचार आपल्याला थोडासा लोप पावलेला दिसतो. बाबासाहेबांनी याबद्दल स्पष्ट म्हटलेलं आहे की तथागत गौतम बुद्धांचा विचार जो मागे पडला देशात, त्यानंतर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बांधवांना घेऊन धर्मांतर केलं आणि बौद्ध धर्माची इथे पुन्हा एकदा पुनर्स्थापना झालेली आहे. तर या सगळ्या मागच्या 2000 वर्षाच्या काळामध्ये देशाने अनेक प्रकारच्या सत्ता अनुभवल्या, सांस्कृतिक राजकीय सगळ्या अनुभवल्या आणि त्यामध्ये जी स्थित्यंतरे झाली त्या स्थित्यंतराचा अनुभव आपण सर्वजण घेतो. म्हणजे अनेक ठिकाणी जिथे मूळ बुद्ध विहार आहेत तिथे मंदिरांची स्थापना झालेली आपल्याला दिसते आणि हे सत्य आहे, परंतु याच्या मुळाशी गेलात तर 2000 वर्षापूर्वी हा संपूर्ण भारत बौद्धमय होता हे पण सत्यच आहे. मग ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंदाजे 10वी, माझ्या माहितीप्रमाणे 10वीला असताना पहिल्यांदा पुस्तक वाचलं, बुद्धांचं चरित्र वाचलं आणि त्यांच्या लक्षात आलं की या देशाची खरी संस्कृती बुद्धाच्या मार्गानेच गेली होती आणि पुढे सुद्धा भविष्य बुद्धाच्या मार्गानेच चांगलं होणार आहे, आणि म्हणून त्यांनी भारतीय संविधान लिहिताना पंचशिलाचा आधार घेतलेला आहे, बुद्धाच्या वाङ्मयातले अनेक विचार घेतलेले आहेत आणि भारतीय संविधान त्यांनी लिहिलं. अशोक चक्र हे त्याचं प्रतीक आहे आपल्या राष्ट्रीय एजेंड्यावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थी दशेपासून धर्मांतर करेपर्यंत जो वेळ घेतलेला आहे तो या देशाला पण समजवलंय आणि आपल्या बांधवांना पण समजवलंय. म्हणजे ही गोष्ट इतकी सहज नाही की एका दिवसात केली, तर अशीच गोष्ट इथे ज्या प्रत्येक ठिकाणी मंदिर आहेत किंवा मंदिरांच्या यांनी ते व्यापलेले आहेत लेण्या, लोकांना बौद्ध लेणी म्हणजे काय हे पहिल्यांदा समजावं लागेल. हे समजवल्यानंतर तिथे असलेल्या मंदिरांबद्दल काय करायचं हे निर्णय ते लोक घेतील, पण याच्यामध्ये आपण जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही अतिक्रमण केलंय, तर अशा प्रकारचे गोष्टी म्हणजे द्वेषाने रागाने भांडणं निर्माण करून त्या होऊ शकत नाहीत, यासाठी लोकांचं प्रबोधनच करावं लागेल. जसं आपल्याला माहित आहे 1956 पूर्वी आपल्या अनेक बौद्ध बांधवांच्या घरात हिंदू मूर्त्या होत्या, घरात होत्या, मनामध्ये पण होत्या, पण या मूर्त्या काढण्यासाठी प्रबोधनाचाच मार्ग केला, आपण त्यांच्या मानेवर तलवार ठेवून नाही केलेलं ते. आणि म्हणून बुद्धांनी सांगितलेलं आहे की मन बदलली पाहिजेत, बुद्धी बदलली पाहिजेत. आज ज्या पद्धतीने हा प्रचार चालू आहे की इथे प्रत्येक ठिकाणी हिंदूंनी अतिक्रमण केलंय, हा शब्द वापरला, अतिक्रमण शब्द वापरला तर समोरच्या व्यक्तीला राग येतो आणि तो त्याचा इतिहास सांगतो. त्याच्यामुळे हे जरी तुम्हाला बदल घडवायचे असतील बौद्ध लेण्यांमध्ये नक्की कोणता विचार आहे, मी प्रामाणिकपणे सांगतो, आम्ही आई एकविरेला मानतो, लहान असल्यापासून बुद्ध त्या चैत्याला फेऱ्या मारून आमच्या डोक्यावरचे केस काढले जातात, जावळ काढले जातात. हा विधी हिंदू विधी म्हणून मुंज नाही, ब्राह्मणांची मुंज असते तसा नाही, ब्राह्मण सेंडी ठेवतात, आमच्याकडे पूर्ण केस काढतात डोक्याचे, पूर्ण केस काढण्याचा विधी श्रामणेरचा विधी आहे. म्हणजे हा दृष्टिकोन जर बौद्ध बांधवांमध्ये नसेल की इथे जशी दगड शिल्लक आहेत, लेणी शिल्लक आहेत, तसे बौद्ध संस्कृतीचे अवशेष सुद्धा मानवी जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, पूर्ण धम्म नष्ट झालेला नाही. माझी अशी इच्छा आहे, तथागत गौतम बुद्धांनी जे मैत्रीचं तत्व सांगितलं, आता राजाराम पाटील नावाचा एक हिंदू माणूस केरूमाता लेणी वाचावी म्हणून पत्र लिहितो, आंदोलन उभं करतो, याच्यामध्ये माझा काय स्वार्थ आहे का की मी हिंदू असून बौद्ध लेण्यासाठी मरायला तयार होतो? याच्या पाठीमाग बौद्ध लेणी या देशाची संस्कृती आहे, याच्यावर मी गेली अनेक वर्ष दैनिक महानायक मध्ये लिहितोय, अनेक विचारपीठावरून बोलतोय, असं नाही की बाबा मी उगाच ढोंग करतोय, परंतु हे करत असताना लोणार लेण्याच्या बाबतीत हा अनुभवलेला आहे,
बौद्ध लेणी आंदोलकांनी किंवा लेणी वाचवणाऱ्यांनी तिथे बोर्ड लावला बौद्ध लेणी म्हणून, तो बोर्ड फेकून दिला गेला तिथल्या स्थानिक लोकांकडून, मोठी भांडणं झाली, एसआरपी बसली आणि ते भांडण सोडवायला मी तिथे गेलो होतो आणि त्या आमच्या कोळी बांधवांना सांगितलं की 2000 वर्षापूर्वीच्या त्या लेण्या आहेत, त्याचं बांधकाम कोणी केलंय, गॅजेट मधलं म्हणतंय की इथल्या भूमिपुत्रांनी केलं, मग बांधकाम जर त्यांनी केलंय तर 2000 वर्षामध्ये आपले कपडे पण बदललेत, म्हणजे आज शर्ट पॅन्ट घातलेले तुम्ही दोघे जण आहात, 2000 वर्षापूर्वी धोतर असेल, डोक्यावर मुकुट असेल किंवा कानामध्ये कुंडल असतील, आज हे मोबाईलच्या गोष्टी आहेत, असे बदल सगळ्या समाजात झाले, तर तुम्हाला जर असं कोणाला वाटत असेल हे बदल झाले पाहिजेत, लेणी शुद्ध स्वरूपात पाहायला मिळाली पाहिजेत, माझी पण तीच इच्छा आहे, परंतु लेण्यांचा मूळ उद्देश जो आहे, उदाहरणार्थ कार्ले लेण्यामध्ये भगवान बुद्धाचं शील आपण सांगणारी यंत्रणा आहे का, म्हणजे भगवान बुद्धांनी पंचशिलामध्ये दारू पिऊ नका असं सांगितलंय, पण तिथे सांगणारा मनुष्य आहे का कोण, एखादं पुस्तकालय आहे का रस्त्यावर, एखादा बॅनर तरी आहे का, लोकांना जर सांगितलं नाही तर लोकांना म्हणजे चमत्काराने कळणारच नाही. माझी इच्छा आहे की आता ही चर्चा सुरू झाली केरू माताची निमित्ताने, या ही लेण्या आहेत कुठे, ओबीसींच्या परिसरात आहेत, आगरी कोळी कराडी मोठ्या संख्येने, म्हणजे 99.9% आगरी कोळी कराडी हिंदू लोक राहतात, त्यांच्या परिसरात जाऊन त्यांना दुखवून त्यांचा द्वेष करून हे काम होऊ शकत नाही, तर त्यांच्याशी मैत्री करून त्यांना प्रेमाने समजावूनच आपल्याला हे करू शकतो. तथागत गौतम बुद्धांनी ते एवढं सांगितलं, जर भुकेलेला माणूस असेल त्याला भूक लागली की ते पहिल्यांदा विचारा, त्याला अन्न द्या नंतर फिलॉसॉफी सांगा, आपण जर उलटी पद्धत वापरली तर त्याच्यामध्ये आपल्याला शत्रू अधिक होतील आणि शत्रू अधिक केले तर कुठलाच धर्म कुठलीच संस्कृती इथे नांदू शकणार नाही. शांती असेल तरच संस्कृतीचा विकास होतो. म्हणून माझी इच्छा आहे की सगळ्या लेणी संवर्धन करा, तुम्ही मैत्री करून समजावून, तथागत गौतम बुद्धांनी अख्खं आयुष्य आपलं दिलं आणि माणसं बदलण्यासाठी भिक्खू संघ स्थापन केला, अनेक लोकांनी संन्यस्त जीवन स्वीकारलं म्हणजे भिक्खू झाले, त्यांच्या आयुष्याच्या भिक्खूंच्या त्यागावरच या भारतामध्ये धम्म पोचला किंवा जगामध्ये पोचला. आपण बोललो आणि सरकारला अर्ज केला तर बदल होत नाहीत. आपल्याला माहित आहे हुंडा बळी म्हणजे हुंडा घेऊ नये हा कायदा आपल्याकडे संविधानामध्ये आहे, पण हुंडा बंद झाला का, तर हुंडा हा कायद्याने बंद होऊ शकत नाही. हुंडा बंद करण्यासाठी माणसं बदलावी लागतील, माणसांना संस्कार द्यावे लागतील, संस्कार देण्यासाठी पहिल्यांदा हुंडा स्वतः नाकारावा लागेल, दारू स्वतःला नाकारावी लागेल, तेव्हा दुसरा म्हणेल यांनी दारू नाकारले राजाराम पाटलांनी स्वतःच्या जीवनात, मग ते बोलतात ते बरोबर आहे. पण माझ्या हातात सिगारेट असेल आणि मी म्हणेन सिगारेट हे आरोग्याला अपायकारक आहे, तर म्हणतील पाटील साहेब पहिले सिगारेट सोडा. त्याच पद्धतीने धम्म हा आचरण्याचा विषय आहे. एवढ्या लवकर परिवर्तन असं तुम्हाला अपेक्षित असेल तर सोपं नाही. गेल्या 4 वर्ष केरूमाता लेण्यांचा विषय आगरी कोळी कराड्यांना समजवला आणि याचे सगळ्यात मोठे साक्षीदार आमचे सोनवणे साहेब आहेत. 3 वे मीडियाने तिथे दौरा केलेला आहे, त्या चिखलामध्ये खाड्यामध्ये ते गेलेले आहेत, कोणताही पत्रकार गेलेला नाही, आपण गेलेले आहात. आपल्या चॅनलच्या 3 वे मीडियाच्या क्लिप 3-4 वर्षापूर्वीच्या आहेत आणि म्हणून सगळ्या लेणी संवर्धकांना बौद्ध बांधवांना माझी विनंती आहे की 3 वे मीडियाने सोनवणे साहेबांनी दिलेला आदर्श आहे की कोणतीही इच्छा न करता स्वार्थ न बाळगता त्या दगड धोण्यामध्ये विमानतळात ते गेले, केवळ लेण्यांची शूटिंग नाही केली तर तिथल्या बांधवांचे प्रश्न पण मांडले. कारण मला माहित आहे ख्रिश्चन मिशनरींनी ते धर्मांतर केलं आपल्याकडे, पण त्यांनी आरोग्य औषधं दवाखाने लोकांना दिली आणि मैत्री केली लोकांशी. तथागत गौतम बुद्धांनी सुद्धा लोकांचे भौतिक प्रश्न असतील, आरोग्याचे जीवनाचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला. किंबहुना मानवी जीवनाचं दुःख कमी करणं यासाठीच धम्म आहे. आणि आपण जर क्लेश वाढवत असू तर मग त्या लेण्यांचा नक्की हेतू काय, जे लेण्या वाचवायच्या कशासाठी, हा पण आपला प्रश्न आपण ओळखला पाहिजे. त्या लेण्यामध्ये मानवी जीवनाचे प्रश्न, मानवी जीवनाची दुःख नष्ट करण्याचा मार्ग आणि सुखी करण्याचा मार्ग तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेला आहे. आज समजा तुम्हाला लेण्यांच्या जवळ कोणी जाऊ देत नसेल तर लेण्यांच्या परिसरात आपण परिवर्तन करू शकतो. त्यासाठी भिक्खू संघ आहे, उपासक उपासिका आहे. की बौद्ध धम्म असा धम्म नाही, मला वाटतं की ओम नमः शिवाय किंवा गायत्री मंत्र म्हटला की परिवर्तन झालं, पवित्र झालो. भगवान बुद्धांनी सांगितलं तुमचं जीवन बदलायचं असेल तर आचरण बदललं पाहिजे. म्हणजे मी दारू पित असेल तर दूध प्यायला सुरुवात केली पाहिजे, मी कोणाचा द्वेष करत असेल तर त्याच्याशी करुणेने आणि प्रेमाने वागलं पाहिजे. अशा प्रकारचं परिवर्तन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या ज्या लेण्या आहेत किंवा गडकिल्ले आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला आहे, आज लोकांचं शौर्यच निघून गेलंय. रस्त्यावर अत्याचार होत आहेत, 17-18 लोक रेल्वेखाली मरतायत, या कोरोनामध्ये लोक उपाशी मरतायत, पण त्या गरिबांसाठी लढणारा माणूसच नाही. मग छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे कुठे? आता सरकार पण सांगते हे राज्य छत्रपती शिवरायांचं आहे,
हे राज्य छत्रपती शिवरायांचं नाही, उद्योगपतींचं आहे, हे जमीनदारांचं आहे, हे हॉस्पिटलच्या डॉक्टरांचं आहे, गरीब मरायला लागलाय. शिवाजी महाराजांचा विचार कुठे आहे? तसंच तथागत गौतम बुद्धांचा विचार कार्ले परिसरात जर आपण अगोदर सांगितला तर लोक परिवर्तन करतील, पण कोणी सांगितलंच नाही की लेण्यांचा हा विचार एकमेव विचार आहे की दारू न पिणं हे पंचशिलातला भाग आहे. आपण एक बॅनर लावून दाखवा, 1000 पत्रकं वाटा तिथे, हे केल्यानंतरच तिथे बदल होईल. लोकांना आज गैरसमज आहेत, बौद्ध म्हणजे नक्की काय असे प्रश्न समाजातून विचारले जातात आणि या प्रश्नांची उत्तर आपण दिली पाहिजे असं मला वाटतं. मी जरी हिंदू असलो तरी बौद्ध धर्माचा अभ्यासक आहे, तथागत गौतम बुद्धांचे विचार मला खूप आवडतात, मला ते पटलेले आहेत आणि ते आपण लोकांना जरूर सांगितले पाहिजेत, त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत. मूलभूत अशा विचारांना आपण हे सांगितलेलं आहे की बुद्ध, बाबासाहेब फुले, शाहू आंबेडकर या सगळ्यांचा विचारांचा केंद्रबिंदू माणूस राहिलेला आहे आणि माणसामध्ये परिवर्तन करता येतं हे त्यांचं तत्वज्ञान राहिलेलं आहे आणि म्हणूनच 2000 वर्षाच्या या स्थित्यंतराचा बदल जर घडवायचा असेल तर निश्चितपणे परिवर्तनाचा विचार सर्व समूहापर्यंत न्यावा लागेल. मूलभूत आणि महत्वाची बाब आपण समोर मांडलेले. सर मी थांबून आपल्याला सांगतो. हो बिलकुल. तरी त्यावेळीचा मी अभ्यास केला, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिल्या, 20,000 ते 25,000 कर्ज फेडतायत नाही म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, दुसरीकडे विजय मल्ल्यासारखे उद्योगपती 1000 कोटी घेऊन देशात पळून गेले, बाहेर पळून गेले, त्यांनी आत्महत्या नाही केल्या, तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ह्याचं कारण नक्की कोणतं आहे? तर मला जी कारणं, भौतिक कारणं दिसतात ती बाजूला ठेवून मी सांगतो की स्वतःची मानसिक ताकद ती त्यांची कमी पडलेली आहे. समजा 20,000 कर्ज आहे, एखादा दुष्काळ आला, पुढल्या दुष्काळात मी पुढल्या पावसाळ्यात ते कमी होईल हा आत्मविश्वास लोकांचा कमी झालेला आहे, मनामध्ये निराशा गेलेली आहे, त्यातून काहींनी दारू प्यायली, कुणी आत्महत्या केल्या. आणि ह्या सगळ्या शेतकरी आत्महत्यांना तथागत गौतम बुद्धांनी जी काही यंत्रणा उभी केली, पंचशील असेल, अष्टशील असेल, भिक्खू संघ असेल, यांनी वाचवावं अशी देशाची आज गरज आहे. कारण त्या विचाराने या देशाला आपण वाचवू शकतो हा आत्मविश्वास मला माझ्या जीवनातून आलेला आहे. आणि म्हणून तथागत गौतम बुद्धांचा लेण्यांचा विचार हा आम्हाला आज सुद्धा गरजेचा आहे. या हेतूने मी लेणी वाचवायला आलो, नाहीतर असेल अख्खा डोंगर फोडलेला तिथे, उलवा डोंगर पूर्ण शिडकोने फोडलेला. डोंगर आणि बौद्ध लेण्या यातला फरक काय? तर बौद्ध लेण्यांमध्ये या पावसाळ्यामध्ये वर्षावासामध्ये अनेक भिक्खू यायचे आणि लोकांच्या प्रश्नावर मार्गदर्शन करायचे. मी पुन्हा एकदा सांगतो, 3-way मीडिया प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर तिथे आला आणि वाचा फोडली. तुम्ही गायडन्स पण केलेले आपल्या चॅनलमधून, हे जे करणं आहे आज आधुनिक पद्धतीने चॅनलमधून बोलणं असेल, भाषण करणं असेल, अर्ज लिहिणं असेल. आज बौद्ध लेण्यांसाठी अर्ज लिहिण्याची कमी आहे. हे सगळ्यात सुशिक्षित 100% साक्षरता असलेला बौद्ध समाज आहे. परंतु आज 2000 कॉल मला आले, पुरातत्व विभागाकडे अर्ज किती गेलेत मी हक्काने सांगू शकत नाही. माझ्याकडे 50 ते 60 लोकांची पोहोच आले, बाकीच्याने अजून लिहिलेले नाहीत. म्हणजे ज्ञान आहे, लिहिण्याची क्षमता आहे, पण प्रत्यक्ष कृती करणारे लोक फार कमी आहेत. तसंच या देशातल्या प्रश्नांना उत्तर देण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांच्या विचारधारेत आहे, परंतु ती विचारधारा लोकांना समजत नाही तोपर्यंत हे गैरसमज मिटणार नाही. ज्या दिवशी हे गैरसमज मिटतील त्या दिवशी स्वतःहून लोक सांगतील, अहो विहारातच काय, लेण्यामध्येच काय, बुद्धांना आम्ही आमच्या हृदयात ठेवतो, आमच्या घरामध्ये ठेवतो, आणि बाकीची जी कर्मकांड आहेत ते आपोआप दूर होतील. पण आपण त्यांना जबरदस्ती करू शकत नाही. मी माझी तब्येत दूध पिऊन व्यायाम करून केली असली तरी कोणाच्या कानाखाली मारून दूध पी असं नाही सांगू शकत. त्याला प्रेमाने 1, 2, 3, 4, 5, 10 वेळा सांगावं लागेल आणि त्याला कळेल राजाराम पाटलाची तब्येत ही दूध पिऊन झाली, दारू पिऊन नाही झाली. तेव्हा तो म्हणेल, पाटीलसाहेब हा दूधच पाहिजे आम्हाला. आणि म्हणून ही जी पद्धत आहे तथागत गौतम बुद्धांची समजावून सांगण्याची, ती समजावून सांगण्याची पद्धत नम्रतेची, विनयशीलतेची, विनय पीठक म्हणजे विनयशीलता त्यांनी सांगितले. त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये आपल्याविषयी गैरसमज होईल, द्वेष निर्माण होईल, अशी व्यक्तव्य किमान बौद्ध माणसांनी करू नयेत ही माझी विनंती आहे. आता 11 स्थानी लोक आहेत ना अयोध्येत, आपण बघतोय ना, बघतोय, पण त्यासाठी आपण कोणाची डोकी नाही फुटू शकत. जशी अयोध्येच्या आंदोलनात झाली तशी इथे पण फुटली असती. माझ्यामध्ये शक्ती नव्हती अशातला भाग नाही, पण आपण बुद्धाच्या मार्गाने चाललोय, शांतीच्या मार्गाने उत्तर देऊ. त्यांनी तोडला असेल तर फोटोग्राफ आहे, पुन्हा उभं करेन मी, फोटो काढेन, शिडकोला सांगेन तुम्ही घर बनवताना पुन्हा लेणी बदलून बनवून द्या, ते आपण त्यांना सांगणार. 15 लाख लोक आपण जमूया कोरोनाच्या नंतर, पण मार्ग बदलणार नाही. बुद्धाचा शांतीचा मार्ग आहे, तो शांतीच्या मार्गानेच आम्ही जाणार.
बोला आता फार फार महत्वपूर्ण असं म्हणजे प्रबोधनाची चळवळ चालवण्यासाठी काय नेमकं गरजेचं आहे हा एक मूलभूत मुद्दा तुम्ही समोर आणलेला आहे. मी हा मुद्दा घेऊन हुमणे सरांना विचारतो की हुमणे सर, भारतामध्ये पुरातत्व विभाग हा सुरू झाला म्हणजे पहिले त्याचे अधीक्षक जे असतील लॉर्ड कनिंगहॅम यांनी मोठ्या प्रमाणात बौद्ध लेण्या किंवा बौद्ध वास्तूंचं संशोधन केलं आणि त्यांचं संवर्धनही केलं, परंतु स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये पुरातत्व विभागाने ज्या लेण्या असतील, समजा बौद्ध लेण्या आहेत, तर त्या बौद्ध लेण्या वाचवण्यासाठी बौद्ध पद्धतीनं मार्गदर्शन तिथं करणं, जैन लेण्या असतील तर त्या पद्धतीनं मार्गदर्शन करणं, हे पुरातत्व विभागाने हे कार्य कधी केलेलं दिसत नाही. तर त्यामुळे हे कार्य या पुरातत्व विभागाच्या कक्षेत येतं की नाही, जर येत नसेल तर ते यावं की नाही, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? माझं क्षेत्र जे होतं ऍक्च्युअली सेंट्रल गव्हर्नमेंटच्या म्हणजे केंद्रीय पुरातत्व विभागात असल्यामुळे माझं मुख्य क्षेत्र होतं अजिंठा, वेरूळ लेणी वगैरे. आणि त्याच्यानंतर काही ठिकाणी मी संशोधनासाठी सुद्धा गेलो, जसं काही जुन्नर जवळ त्या लेण्याद्री आहेत, लेण्याचा ग्रुप आहे, किंवा नाणेघाटला लेणे आहेत, किंवा त्या शिवनेरी किल्ल्याच्या खाली लेण्या आहेत वगैरे. तर माझ्या माहितीप्रमाणे केंद्र शासनाच्या अखत्यारीत जेवढे काही बौद्ध लेण्या किंवा जैन ग्रुप आहेत, किंवा इव्हन आता वेरूळला सुद्धा माझ्या डोळ्यासमोरच काही पुराने जे स्तंभ होते लेण्यासमोरचे वगैरे, 29 नंबरचे किंवा 30 नंबरच्या लेण्यासमोरचे, तर त्याला आम्ही म्हणजे मी तर केमिस्ट्री विभागामध्ये होतो, परंतु आमचे जे हिस्टॉरिकल विभागाचे जे अधिकारी होते त्यांनी ते खांब जोडून जोडून त्याला व्यवस्थित एका रूपात आणलं. तर असं म्हणजे बऱ्याच ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटचे जेवढे काही मॉन्युमेंट्स आहेत, कोणत्याही धर्माचे असोत ते, त्यांनी त्याची देखरेख व्यवस्थित ठेवली असं माझ्या तरी माहितीप्रमाणे मला माहिती आहे. परंतु आता स्टेट गव्हर्नमेंटच्या लिस्टमध्ये प्रत्येक राज्यामध्ये कुठे कुठे आहे त्याची पुरेपूर कल्पना मला नाही आहे त्याप्रमाणे. परंतु जेवढे काय आता इव्हन मी बाग केव्ज म्हणून तिकडे आहेत, त्या इंदोर पासून 60-70 किलोमीटर वरती, तर त्या ठिकाणी पण मी काम केलेलं आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा एकदा ते पावसाचं पाणी जिरून जिरून त्या लेण्यामध्ये खूप नासधूस होण्याची शक्यता होती, तर वरती सिमेंटचं ग्राउटिंग करून वगैरे त्याला व्यवस्थित करून ते पाणी थांबवल्या गेलं आणि खालची जी पेंटिंग वगैरे जी खराब होणार होती तिला पण स्थलांतरित करून आता काही भाग त्याचा इंदोरला स्थलांतरित केलाय, काही नॅशनल म्युझियमला घेण्यात आलंय. म्हणजे त्याची पुरेपूर देखरेख चांगल्या म्हणजे सेंट्रल ऑर्गनायझेशनने केलेली आहे. हे माझ्या डोळ्यासमोरचे उदाहरण पाहिले आणि आम्ही त्याच्यावरती आम्ही पेपर पण पब्लिश केलेले आहेत. असं तर जेवढे काही केंद्र शासनाच्या चांगल्या प्रकारे त्याची देखरेख ठेवलेली आहे. हो हा ठीक आहे ठीक आहे, म्हणजे एक चांगली माहिती तुम्ही दिलेली या संवर्धनाच्या संदर्भात. पाटील साहेब, मी तुम्हाला या संदर्भात की आता ह्या ज्या केरूमाता बौद्ध लेणी जी आहे, ही बौद्ध लेणी साधारणतः या बौद्ध लेण्या ज्या काही म्हणजे सलग खडक कपारून कोरून ज्या लेण्या केलेल्या आहेत त्या साधारणतः इसवी पूर्व 3rd शतक ते ईसानंतर 6व्या शतकापर्यंतच ही सगळी लेण्यांची कामं चाललेली आहेत. तर ही जी केरूमाता बौद्ध लेणी आहेत ही साधारणतः कोणत्या शतकातली आहे अशी आता माहिती आपल्या समोर आलेली आहे. तर विषय असा आहे की सरांनी जे आता सांगितलं की तुटलेलं खांब दुरुस्त करण्याचं काम अनेक ठिकाणी होते, तर यामध्ये सुद्धा केरूमाते सुद्धा आपल्याकडे फोटोग्राफ आहेत. आपण शिडकोला हे सांगतोय की आपल्याकडून अनवधानाने झाला असेल किंवा तुम्ही गुन्हा केला असेल, आम्हाला पुन्हा बांधायचे आहेत आणि आम्ही बांधून घेणार हे आपलं म्हणणं आहे. प्रश्न असा आहे की पुरातत्व विभाग, समजा आता कार्ले लेणे आहेत किंवा केरूमाता लेणे आहेत, जिथे खूप प्रसिद्ध लेणे आहेत तिथे लोकांची गर्दी खूप असते, तिथे बोर्ड लावतो. आता केरूमाता लेण्याच्या इथे केंद्रीय पुरातत्व विभाग कधी आलाच नाही, कारण ते अडगळीत होत्या लेण्या. त्याचप्रमाणे उरणला आमच्या लेण्या आहेत, पुढे दापोली पारगावला आहेत, तिथे ते येत नाहीत आणि त्यांची नोंद नसल्यामुळे सरकार काय फायदा घेते, त्यांची पुरातत्व विभागात नोंद नाही म्हणून आम्ही ते तोडतो. मी लेणी अभ्यासक आणि सगळ्या मंडळीला विनंती करतो की केरूमाता लेणी हे आंदोलन बुद्धाच्या शांतीच्या मार्गाने जरी असलं ते आंदोलन एवढं मोठं आपल्याला करायचं आहे की जिथे जिथे लेणी आहेत तिथे ह्या कोरोनामध्ये सगळ्यात जास्त पत्र लिहिण्याचंच काम आपण केलं आणि केंद्रीय पुरातत्व विभागाला सांगितलं पहिल्यांदा तुम्ही त्याच्या नोंदी घ्या, स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना सांगा ह्या इथे लेणी आहे. आणि मी तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगेन की रोज मीडियावर मला एक तास बोलायला लावतात, म्हणजे कुठल्या ना कुठल्या मीडियावर मी असतो. आता खरं म्हणजे याची जागृती
सगळं सर्वधर्मीय देशाच्या नागरिकांमध्ये व्हायला लागली, चर्चा होते. बौद्ध लेण्यांबद्दल अशी चर्चा केवळ बौद्ध समाजात होण्यापेक्षा, आंबेडकरी चळवळीत होण्यापेक्षा इतर समाजामध्ये जर झाली असती तर अशी वेळ आली नसती. कारण आपल्याला माहित आहे आपले वडील कोण, आई वडील कोण हे ज्याला माहित असतं ते मूल त्या आई वडिलांकडेच जातं, दुसऱ्या आई वडिलांकडे जात नाहीत. आणि हीच गोष्ट बौद्ध लेण्यांच्या बाबतीत ज्या दिवशी लोकांना माहीत होईल की बाबा आपले पूर्वज कोण आहेत. आज आम्ही 4 वर्षापासून सांगतो आगरी कोळी कराड्याला, या लेण्या आगरी कोळी कराड्यांच्या परिसरात आहेत. किंबहुना ठाणे, रायगड, मुंबई इथे दर 25 किलोमीटरवर लेण्या आहेत. रायगडचं गॅजेट सांगतं हे इथल्या भूमिपुत्रांनी बांधल्या. या भूमिपुत्रांनी बांधल्या जर अशी भावना झाली तर निश्चितपणे लोक त्यांचा व्यवस्थित सांभाळ करतील, त्यांची तुटफूट झाली तर त्याची काळजी घेतील. आणि या सगळ्यामध्ये राहिला प्रश्न विचारांचा. जर तुम्ही दारू पिणाऱ्या माणसाला दूध हा पर्याय असतो हे सांगितलंच नाही तर तो दारू पित राहणार, त्याचा दोष काय? तुम्ही कधीतरी सांगितलं पाहिजे की दारूला पर्याय दूध असू शकतो. हा दुधाचा पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला 1956 साली दिला. परंतु बाबासाहेबांनी तो दिल्यानंतर बाबासाहेबांचे विचारातले आपण सगळे मोठे भाऊ आहात, विचारांनी मोठे आहात, व विचारांच्या मोठ्या भावांनी लहान भावांना हे सांगायला पाहिजे, हे कर्तव्य केलं पाहिजे. मी सांगू नये, मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही सांगावं, मी सांगायला सुरुवात केलेली आहे. कारण बुद्धांनी सांगितलेलं आहे बदल हे दुसऱ्याला दुसऱ्यामध्ये करायचे नसतात, परिवर्तन हे आपल्यापासून करायचं, आपल्या शरीरात आपल्या मनात करायचं. आणि म्हणून अरंत व्हायचं असेल तर कोणाच्या आशीर्वादाने होता येत नाही, तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवावे लागतात. बोधिसत्व व्हायचं असेल तरी त्या मार्गावर चालावं लागतं, आणि बुद्ध व्हायचं असेल तरी स्वतःलाच क्लिअर द्यायला लागतात. मग राजा असलेल्या तथागत गौतमने बुद्धाने राजवाडा सोडला. आज आपल्याला प्रश्न पडला या एवढ्या पावसामध्ये लेण्यांकडे जायचं का केरुमातीच्या? नाही जायचं, कारण पाऊस आहे, कोरोनामध्ये मरू शकतो, नाही जायचं. बुद्धांनी अशा लोकांना सांगितलंय खूप पाऊस पडतोय, खूप थंडी आहे, खूप ऊन आहे, मला त्रास होईल माझ्या शरीराला, म्हणून मी जाणार नाही. असं सांगणाऱ्या लोकांना आळशी हा शब्द वापरलाय. मग या पावसामध्ये आम्ही का जात नाही? श्रमण संस्कृती कष्टाची आहे. माझ्या रायगड जिल्ह्यातल्या आगरी कोळी कराडी या पावसाळ्यामध्ये आज भात लावणी करतायत, दिसतायत, ते मच्छीमार बांधव दिसतायत. म्हणजे कष्टकऱ्यांची संस्कृती ही बुद्धांनी सांगितली, जिला श्रमण संस्कृती असं म्हटलेलं आहे. मला अशी अपेक्षा होती की 11 जुलैला ह्या लेण्या तोडल्यानंतर मोठ्या संख्येने बौद्ध बांधव भिक्खू तिथे येतील. एक रस्ता पोलिसांनी 2 रस्ते बंद केले, 2 रस्ते जर राजमार्ग बंद केले तर डोंगरातून जातील, दऱ्यातून जातील. पण बौद्ध धर्माचा इतिहास आहे जो जपान आणि चायना पर्यंत गेला, हा डोंगर दऱ्यातून गेला, संकटातून गेला. किंबहुना तथागत गौतम बुद्धांना अनेक दरोडेखोरांनी अडवलं. आज दरोडेखोराचं काम इथले स्थानिक पोलीस करतायत, शिडकोचे जे हे आहेत सेवक आहेत ते करतायत, स्वतः शिडको करतोय. यांचा अडथळा आहे म्हणून आम्ही जाणार नाही का? काल सुद्धा एवढं होऊन सुद्धा काल आम्ही गेलो, पोलिसांना सांगितलं ठीक आहे तुम्ही जे काय तोडफोड केली ते आम्हाला बघायची आहे, तिथे वंदना घ्यायची आहे. त्यांनी सांगितलं पाटील साहेब आम्ही तुम्हाला अडवत नाही, पण कायदा असा आहे की तुम्ही पहिल्यांदा परमिशन घ्या. मग तिथे आलेल्या बौद्ध भिक्खूंना सांगितलं की जेवढ्या यंत्रणा आहेत आपल्या त्यांना कामाला लावा, अधिकृतपणे परमिशन, मग पुरातत्व विभाग असेल कोणते आपण घेऊया, कारण आपण बाबासाहेबांच्या संविधानाचे जागरूक नागरिक आहोत. परंतु हे प्रयत्न करताना मला खेदानं म्हणावं असं वाटतं, तेवढ्या संख्येने लोक दिसत नाहीत. आणि म्हणूनच यामध्ये पुरातत्व विभाग लेण्यांची माहिती कधीच सांगत नाही की या नक्की बौद्ध लेण्या आहेत. म्हणजे काय बौद्ध हा शब्द? तुम्हाला सांगतो लोणारच्या आंदोलनात फार मोठी दंगल होणार होती, SRP च्या कंपन्या बसल्या होत्या. आणि ते भांडण सोडवायला मी जेव्हा गेलो त्यावेळी तिथल्या स्थानिक आमदारांनी मला विचारलं पाटील साहेब लेणी या शब्दाला आमचा आक्षेप नाही, आमचा आक्षेप आहे बौद्ध या शब्दाला. आता या बौद्ध या शब्दाला आक्षेप महाराष्ट्रात आज आहे म्हणजे काय हे जर समजून घ्यायचं असेल तर अरविंद बनसोड आणि विराज जगताप याची हत्या का झाली, त्या हत्येचं कारण तेच लेण्यांच्या हत्येचं कारण आहे, तेच राजगडावरच्या हल्ल्याचं कारण आहे, हे सांगायला तुम्हाला ज्योतिषी नको, तुम्हाला ते कळतं. मग त्यावेळी तिथल्या आमदारांना मी सांगितलं बौद्ध असणं म्हणजे काय, बौद्ध असणं म्हणजे स्त्रियांचा आदर करणं, जे आम्हाला आगरी कोळ्यांना कळतं कारण ते आमचे ओबीसी आमदार होते, लग्नामध्ये हुंडा न घेणं, भारतीय संविधानाचा आदर करणं. हॅलो, हे जेव्हा त्यांना मी अर्थ सांगितले तेव्हा त्यांनी सांगितलं की पाटील साहेब आम्हाला असं कोणी सांगितलं नाही, त्यामुळे आम्हाला बौद्ध या शब्दाचा लोकांना आक्षेप होता म्हणून तो शब्द काढा असं त्यांनी म्हटलं.
बहुधा हा शब्द आंतरराष्ट्रीय स्तरावर 150 देशामध्ये एक विचार म्हणून जगाने स्वीकारलेला आहे. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अजून ग्रामीण भागात पोहोचलेल्या नाहीत आणि ही सांगण्याची जबाबदारी. शेवटी बघा, माझ्यावर पण टीका खूप झाली 4-5 दिवसात. राजाराम पाटलांचा नक्की हेतू काय की त्यांना प्लॉट मिळणार असतील, पैसे मिळणार असतील म्हणून हे करतात, अजिबात नाही. म्हणजे वयाच्या 35व्या वर्षापर्यंत मी ज्या विचारात जगत होतो त्या विचारामध्ये गरिबी मी अनुभवली, निराशा अनुभवली. परंतु 2005 नंतर मला अनेक लोक भेटले आणि त्यांनी बाबासाहेबांची पुस्तकं वाचायला दिली. त्या दिवशी बाबासाहेब वाचले मी तेव्हा मला कळलं की आगरी कोळ्यांना जमिनींचा अधिकार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय. मग बाबासाहेबांनी आणखी कोणते कोणते अधिकार दिले हे प्रश्न मी माझ्या नेत्यांना विचारले, आदरणीय लोकनेते दिभा पाटलांना विचारले. दिभा पाटलांनी सांगितलं, राजाराम तू एकच पुस्तक वाच, मुक्ती कोण पते. ते मुक्ती कोण पते पुस्तक वाचलं आणि मला खरी मुक्ती कळाली. पण ही मुक्ती फक्त माझ्या एकट्यापुरती नसावी, तर संपूर्ण समाजाला कल्याणाचा मार्ग कळावा अशा प्रकारच्या विचारानं मी या लेण्यांवर काम करायला सुरुवात केली. आणि पहिलं काम केलं त्या परिसरातल्या लोकांचं प्रबोधन केलं. पुरातत्व विभाग हे प्रबोधन करत नाही, किंबहुना जरी साहेब रिटायर्ड असले तरी पुरातत्व विभाग ह्या लेण्या आहेत ते लपवण्याचा प्रयत्न करतं. आणि असा प्रयत्न केरूमाता लेण्यामध्ये झालेला आहे. खोटा पंचनामा झालेला आहे राज्य पुरातत्व विभागाकडून आणि हा पंचनामा शिडकोनी केलेला आहे. कोट्यवधी रुपये त्या लोकांना दिलेले आहेत. हा पंचनामा माझ्यासाठी नवीन नाही, कारण आमच्या 1000 प्रकल्पग्रस्तांना घरं सुद्धा इथे नाकारलेली आहेत. म्हणजे शिडकोचं धोरण गरिबांना हक्क नाकारण्याचं असल्यामुळे साहजिकच आहे बौद्ध शब्द हा त्यांच्यासाठी काय असेल हे तुम्हाला सांगायला नको. त्यांनी बौद्ध लेण्यांना सुद्धा आपला अधिकार नाकारलेला आहे. यामध्ये आजच्या काळातली देशाची विषमता अत्यंत उच्च कोटीला गेलेली आहे. हे राज्य हे केंद्राचं असेल, शासन असेल, राज्याचं असेल, हे मनुवादी आहे हा स्पष्ट अनुभव मला आलेला आहे. हे मी थोडक्यात सांगतो. अत्यंत तळमळीने आपण हा विषय मांडलेला आहे की अजूनही पुरातत्व विभागाकडून जे उत्खनन होतात देशभरामध्ये त्या उत्खननामध्ये अजूनही बौद्ध लेण्या सापडतात. मग अशा अजून पुरातत्व विभागाने देशभरामध्ये पूर्ण संशोधन किंवा उत्खनन केलेलं नाही. अशा काळामध्ये ज्या उत्खनन झालेल्या लेणी आहेत, म्हणजे केरूमाता बौद्ध लेणी ही उत्खनन झालेली लेणी आहे, मग या लेण्या वाचवण्याचं कार्य पुरातत्व विभागाने करायला हवं. परंतु ज्या पद्धतीने, म्हणजे आता सिडकोचं आपण इथं सांगितलं, तर सिडको या लेण्यांना तोडण्यासाठी किंवा विद्रुपीकरण करण्यासाठी एवढी हट्टी का राहिलेली आहे, काय याच्या मागची कारण आहेत नेमकी? मी सुरुवात करताना सांगितलं सिडको ही भूमाफी. सुरुवात करताना सांगितलं विमानतळामध्ये जेव्हा भूसंपादन सुरू झालं त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना आजही फसवलेलं आहे. 1000 लोक त्यांच्या घरांच्या पुनर्वसनापासून वंचित आहे. प्रत्यक्ष घर आहे परंतु ते गुगलच्या फोटोग्राफ मध्ये आकाशात दिसत नाही म्हणून देत नाही. मला आश्चर्य वाटतं की माननीय उच्च न्यायालयाने गुगलचा सिडकोचा पुरावा मान्य करणं, याचा अर्थ तलाठी आणि तहसीलदार आणि ग्रामसेवक यांचे मानवी जे पुरावे आहेत ते नाकारणं अशातला भाग आहे. आज सुद्धा लेण्यांमध्ये आम्ही स्वतः सांगतोय ते खांब बौद्ध लेण्याच आहेत, स्पष्ट सांगतो तुम्हाला, कारण त्या बौद्ध लेण्यांसारखं बांधकाम कुठल्याही हिंदू मंदिरांचं नसतं. तुम्ही पाहू शकता फोटोमध्ये. तरी सुद्धा शिडको म्हणते काय, ते मंदिर आहे का. मंदिराला तोडता येतं, त्याचं पुनर्वसन करता येतं, पण 2000 वर्षापूर्वीच्या वास्तूला तोडता येत नाही. म्हणून तोडण्यासाठी त्यांनी सिद्ध केलं की ते मंदिर आहे. परंतु यासाठी मी 29 दिवस आंदोलन केलेलं आहे, स्वतः 29 दिवस आंदोलन केलं. 51 बौद्ध संघटनांनी अर्ज केलेले आहेत. एवढे अर्ज असून सुद्धा जर पुरातत्व विभाग शिडको ऐकत नसेल तर त्यांचं धोरण हे स्पष्ट आहे की त्यांना या बौद्ध लेण्यांचा अधिकार, त्या स्मृती जपायच्या नाहीत, त्या तोडायच्या आहेत. महत्वाचं हे आहे की आता केरूमाता बौद्ध लेणी किंवा लेण्या ज्या आहेत, खास करून या सगळ्या सह्याद्री पर्वताच्या रांगांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत. मला आणखी एक विषय इथे सांगायचा सर. हो, मी विचारतो ना, तुम्ही सांगा. हो बिलकुल, बोला बोला बोला. नाही, इथे आता फक्त केरूमाता लेण्यांची चर्चा चालू आहे. याच्यामध्ये विषय असा आहे की घारापुरी श्रीलंका इजिप्त असा सागरी मार्ग जो आहे तो घारापुरीवरून बेलापूर बंदरामध्ये येतो. त्या बंदरातून हा लेण्यांच्या कडून दापोली पारगावला जातो आणि तिथून कर्जत लेण्यांमध्ये जातो आणि तिथून कारल्याला. हा व्यापारी मार्ग आहे, त्या काळचे व्यापारी इथून जायचे. बौद्ध धम्म आणि व्यापारी आणि भिक्खू संघ हे संयुक्तपणे चालायचे.
म्हणजे एकामेकांच्या सहकार्याने चालायचे. त्यामुळे इथे व्यापारी पण यायचे आणि बौद्ध भिक्खू पण यायचे. यामध्ये मुख्य प्रश्न असा आहे की चर्चा ही केरुमाता लेण्यांची झालेली आहे, पण अजून एक गोष्ट आहे. केरुमाता लेण्यांच्या पुढे डुंगी नावाचं गाव आहे. त्या डुंगी नावाच्या गावामध्ये सम्राट अशोकाच्या कालीन गोदी होती. आता गोदी म्हणजे काय हे तुम्ही पूर्व द्रुतगती मार्गाने मुंबईला जाता त्यावेळी पाहिलं असेल की तिथे माझगाव डॉक आहे. माझगाव डॉक मध्ये जहाज बनवण्याचं काम आजही चालतं. तशा प्रकारचे लाकडी जहाज बनवण्याची मोठी विशाल काय जहाज तिथे बनवली जात कुठे त्या डुंगीमध्ये. आणि त्याचे पुरावे पेरिप्लस आणि टॉलेमीने दिलेले आहेत, पण त्याच्यावर शिडकोनी आता भराव केलेला आहे. त्याच्यामुळे आपली मुख्य मागणी आहे की या संपूर्ण परिसराचं उत्खनन करावं. विमानतळ एखादा वर्ष लेट झालं तरी चालेल, असा पण 20 वर्ष विमानतळ चालूच आहे. आणि आता या पावसात विमानतळात एवढं पाणी भरलंय, तिथलं विमान कुठेच कधीच लँडिंग होऊ शकत नाही, तिथे तुम्ही कार पण पार्क करू शकत नाही आता. मग हा अट्टास कशासाठी हा प्रश्न आहे. आणि म्हणून त्या डोंगी गावच्या ज्या विषय आहे की तिथे फार मोठी गोदी आहे. गोदी म्हणजे काय 20x25 नसतं, एक जहाज 100 मीटर 200 मीटर आजची लांब असत जहाज, मोठी जहाज असतात. एवढी जहाज बांधणारी गोदीचा परिसर हा कित्येक चौरस किलोमीटरचा असू शकतो. त्याचे अवशेष जर जमिनी खाली असतील तर उत्खननाशिवाय पर्याय नाही. म्हणून मी पुन्हा एकदा इथे विनंती करतो, खास करून आज जागृत असलेल्या बौद्ध बांधवांना आणि सगळ्या अधिकाऱ्यांना आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांना, छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार असेल, सम्राट अशोकाचा आरमार असेल, त्या आरमाराची टोपी मी डोक्यावर घातलेली आहे. आम्ही दर्यावरती लोक आहोत, आरमारी लोक आहोत. आमचा इतिहास या लेण्यामध्ये या जमिनीमध्ये गाडला गेलेला आहे, त्याची मागणी आम्ही करतोय. आणि हाक ही हाक गेली 4 वर्षापासून मारतोय मी, पण अनेक लोकांना ते समजत नव्हतं. आश्चर्य आहे की लेण्या पडल्यानंतर त्यांना जागृती आली. मी साहेबांविषयी आदर करून सांगेन की एवढा मोठा विद्वान व्यक्ती आपल्याला भेटायला किती दिवस झाले, खरं म्हणजे 4 वर्षापूर्वी त्यांची आपली ओळख व्हायला पाहिजे पण झाली नाही. लेण्या पडल्यानंतर आपण यांची भेट घेतोय. तसंच जोपर्यंत आपल्या इथला महान माणूस मरत नाही तोपर्यंत माणसाला त्याच्याविषयी प्रेम वाटत नाही, जिवंतपणे त्याच्याकडे न बघणं हे भारतीय संस्कृतीचं म्हणजे अत्यंत वाईट असं कटू सत्य आहे. आणि म्हणून जिवंत माणसावर प्रेम करावं, जिवंत लेण्यांवर प्रेम करावं हा विचारच जर जागृत नसेल तर अशा अनेक लेण्या कोकणामध्ये अपरांत प्रदेशात ठिकठिकाणी आहेत. आणि ही प्रत्येक केवळ लेणीच कशाला, हा जो सागरी मार्ग आहे हा बुद्धाच्या काळातला सागरी मार्ग आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनाला एवढं महत्व आलंय की आपल्याला माहित आहे की एक साहित्यिक आहे, त्या मी नाव विसरलो त्यांचं, त्या साहित्यिकाने त्यांची झोपडी सुद्धा जगात जपली जाते. आणि आमच्याकडे राजगृहावर हल्ला होतो, बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलेल्या घरावर राजगृहावर हल्ला होतो. त्यामुळे लेण्या पाडण्यामध्ये त्या बौद्ध लेण्या ते नष्ट करण्याचा येतोय तो कोरोनामध्ये पाडलात. त्यामध्ये किती वाईट आपण बोललो तरी ते सगळे आरोप शिडकोला लागतात, शासनाला लागतात, महाराष्ट्र शासनाला लागतात. म्हणून माझी पुन्हा पुन्हा विनंती आहे, यावर आपण वैचारिक चर्चा खूप करू शकतो पण कृती करणारे लोक नसतील तर अशा तासभर आणि दिवसभर चर्चा केल्या तरी त्याचा काय उपयोग होईल असं मला वाटत नाही. कृती करणारी माणसं आजच्या घडीला आपल्याला हवी आहे. तर त्या लेण्यामध्ये चौकीदार वगैरे असायची की नाही पूर्वी? कोणी नाही, कोणी नाही, कारण म्हणजे शासनाचे का? हो, शासनाचेच, शासनाचे चौकीदार नव्हते. कारण कसं असते, जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत जेवढे काही मॉन्युमेंट्स असतात, प्रत्येक छोटी जरी मॉन्युमेंट असलं तर तिथे 1-2 लोकांची जरी नाईट ड्युटी किंवा दिवसभर चौकीदाराची व्यवस्था असते वॉचमॅन म्हणून. परंतु जेवढे मलाही माहिती आहे की स्टेट गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत जेवढे काही मॉन्युमेंट्स असतात किंवा असतात स्थळं, तर त्या बऱ्याच ठिकाणी चौकीदारांची व्यवस्था नसते. कारण चौकीदार असला तर लगेच मग काय झालं तर तो लगेच आपल्या डिपार्टमेंटला कळवतो. तसं काही नसल्यामुळे इथे घडलं असं मला तरी वाटतं. तो तुम्हाला एक सांगतो, ठाणे रायगड मुंबईमध्ये हो सर, प्रत्येक ठिकाणी असलेली बंदरं जी आहेत ती बौद्धकालीन बंदरं आहेत. त्याला 2000 वर्षांचा इतिहास आहे सम्राट अशोकाचा. म्हणजे त्या नद्या, ती बंदरं, ती डोंगर फोडणं म्हणजेच इतिहासाचा नाश करणं अशी स्थिती आहे. तुम्ही जर माझ्याबरोबर आलात तर मी तुम्हाला अशी 100 ठिकाणं दाखवेन ती बौद्धकालीन आहेत, परंतु त्यांच्याकडे जाणारी यंत्रणा आपल्याकडे नाही. आणि सगळ्यात तुम्हाला माहित आहे, भारतीय नागरिकच जर जागृत नसेल तर याच्याकडे कोण बघणार? कारण आता सगळ्यांना अशी सवय लागली 50 आणि 100 रुपये कुठे कमिशन मिळेल. आज कोरोना सारख्या महामारीचा उपयोग डॉक्टर सुद्धा कमिशन साठी करायला लागले हे ऐकून आता मला भीती वाटायला लागली की बाबा तसला मृत्यू नको, आजारी पडून मृत्यू नको, चांगलं खाऊन घरात बसू आणि सुखाने राहू, पण तो हॉस्पिटलचा मृत्यू नको. कारण 10 लाख रुपये आपण कुठून आणणार? आज आपल्याकडे कांदे बटाटे घ्यायचे असतील तर पैसे नाहीत, 10 लाख उपचारासाठी करायचे काय?
त्याच्यामुळे आज सगळीकडे व्यापार घुसलेला आहे, फायदा बघणारी यंत्रणा उभी राहिली, त्यामुळे पूल पडतायत, इमारती पडतायत, कोणावर विश्वास ठेवायची गोष्ट नाही राहिली. अशा परिस्थितीमध्ये भारतीय नागरिकाच्या जागृतीवर हा विषय आहे, आणि म्हणून जागरूक लोकांनी यामध्ये ऍक्शन करणं, कृती करणं ही जास्त गरजेचं असं मला वाटतं. पाटील साहेब, म्हणजे हा अगदी महत्वपूर्ण अशा वळणावर आपण विषय आणलेला आहे की ही जी लेणी आहे, केरुमाता बौद्ध लेणी जी आहे, ती साधारणतः ईसापूर्व काळातली ती लेणी आहे, आणि सबंध अप्रांत प्रांत किंवा सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांमध्ये लेण्या मोठ्या प्रमाणात आहेत. आणि आपण मघाशी म्हटलं की हा सगळा मार्ग म्हणजे बौद्ध भिक्षू, बौद्ध धम्म आणि व्यापारी यांनी एकमेकांच्या सहकार्याने तो निर्माण केलेला, म्हणजे लेण्या असतील जे काही असेल ते त्यांनी एकमेकांच्या सहकार्याने निर्माण केलेलं आहे. महत्वाचा प्रश्न असा आहे की याच भागामध्ये म्हणजे अप्रांत जो प्रांत आहे, म्हणजे आपण सम्राट अशोकाचाही संदर्भ या प्रांतासाठी दिलेला आहे, आणि मग याच भागामध्ये सनातन पद्धतीच्या विचारांच्या धार्मिक चळवळी ह्या मोठ्या प्रमाणात वाढल्या, आणि आज जो प्रश्न निर्माण झालेला आहे की या सनातन पद्धतीच्या विचारांच्या मुळे या अशा प्रकारच्या लेण्यांना किंवा त्यांचं विद्रुपीकरण असेल, त्याचे धोके असतील, हे निर्माण झालेले आहेत. परंतु यासाठी प्रबोधनाची चळवळ ही गरजेची आहे. आपल्या आपल्या विचारानुसार म्हणजे या भागामध्ये आता ही प्रबोधनाची चळवळ, म्हणजे बौद्ध लेणी असतील किंवा परिवर्तनाची असेल, ही चळवळ येणाऱ्या काळामध्ये कसं मार्गक्रमण करणार आहे किंवा कसा आकार घेणार आहे या संदर्भात आपण काय सांगाल? मी आंबाला सांगू इच्छितो की मी आंबाला बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत धार्मिक असलेल्या इथल्या आगरी कोळी कराडी भंडारी कुणबी समाजाला खोत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या आर्थिक तावडीतून सोडवलं, परंतु ती आर्थिक विषमतेतून किंवा आर्थिक शोषणातून सोडवताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांची गुलामगिरी सांगितली होती, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्यालयात बसून किंवा राजगृहावर बसून हे परिवर्तन नाही केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या अलिबाग मधल्या चरी या गावात यायचे, प्रत्येक घरातल्या ओटीवर बसायचे आणि समजावून सांगायचे, बाबा रे नांगर तू धरतोस, धान्य तू पेरतोस, भात तू पिकवतोस, तुझ्या मुलांना हे धान्य भेटलं पाहिजे, ते उच्चवर्णीय सावकाराला जात असेल ती तुझी फसवणूक आहे. हे अध्यात्मामध्ये भक्तिरसामध्ये गुंतलेल्या लोकांना समजावून सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले, आणि म्हणून कोकणामध्ये कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर हा कुळ कायदा आला. या कायद्याप्रमाणेच पाण्याचा हक्क आला, या कायद्याप्रमाणे जंगलाचा हक्क आला, आणि हे आंदोलन खूप प्रभावी झालं. आणि आपल्याला माहिती आहे नारायण नागू पाटील दत्ता पाटील, म्हणजे नारायण नागू पाटील आणि बाबासाहेबांच्या नंतर दुसऱ्या पिढीनं दत्ता पाटील दिबा पाटलांनी हे आंदोलन चालवलं. आमच्या पिढीपर्यंत आम्ही जेव्हा शेतकरी आंदोलन किंवा सेजचं आंदोलन चालवत होतो, चिरनेरला एक सभा होती, त्या सभेमध्ये दत्ता पाटील आणि मी बाजूला बसलो होतो. दत्ता पाटलांनी सांगितलं, अरे राजाराम, आपल्या सेज विरोधी आंदोलनाच्या सभेला फक्त 400 माणसं आहेत, परंतु खारघरमध्ये जिथे एक आमच्या रामदासी संप्रदायाची फार मोठी बैठक होती, 15 लाख लोक होते, आणि ते म्हणजे आमचेच लोक होते, पांढरे कपडे घातलेले, पांढरे गाड्या घेतलेले उच्चभ्रू लोक होते. आपण लोकांना जमिनीचा हक्क देतोय आणि लोक तिकडे का? तर लोकांना आकाशातला धर्म जो आहे, आकाशातली मुक्ती ती अधिक महत्वाची वाटते, आणि अशी मुक्ती सांगणाऱ्या लोक हे पूर्वीचे खोत सावकार आहेत ज्यांच्या विरुद्ध बाबासाहेबांनी आंदोलन केलं, परंतु त्यांच्या प्रयत्नांचं, त्या खोत सावकारांचं प्रयत्नांचं आपल्याला कौतुक करावं लागेल. त्यांनी अत्यंत शांतपणे दर रविवारी प्रवचन ठेवून केंद्र चालवून आपलं गायडन्स केलं आणि लोकांना गुलाम केलं. परंतु यामध्ये सुद्धा ईश्वरी चमत्कार नाही, त्यांचे कष्ट आहेत, त्यांची दूरदृष्टी आहे. म्हणजे गुलाम करणाऱ्याला सुद्धा एक यंत्रणा असते, असंच यंत्रणा गुलामीतून मुक्ती करणाऱ्यांची असली पाहिजे, आणि अशी यंत्रणा बाबासाहेबांनी, मला आश्चर्य वाटतं बाबासाहेबांबद्दल, की एकाच वेळी लेखन करणारा, एकाच वेळी भाषण करणारा, एकाच वेळी कोर्ट केस चालवणारा आणि एकाच वेळी लोकांचं प्रबोधन आणि संघटन करणारा महान नेता, एकाच वेळी भारतीय संविधान, एकाच वेळी तत्वज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, अशा सगळ्या भूमिका बाबासाहेबांनी कशा पार पाडल्या? आणि म्हणून अशा प्रकारची भूमिका पार पाडणारे तरुण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण शत्रूला शिव्या देऊन हे प्रश्न सोडणार नाही. आम्ही जेव्हा दुसऱ्याला शिवी देतो तेव्हा हे कबूल करतो की तुमचा पराभव तुम्ही मान्य करता, आणि ज्याला खरोखर परिवर्तन करायचं आहे तो बदल करत राहतो. आज आम्ही सकाळ संध्याकाळ आज सुद्धा न्यायालयाची लढाई लढण्यासाठी आपण पूर्ण दिवस दिलेला आहे, म्हणजे आपण लढण्यासाठी जेवढं लढायचं तेवढं लढतोय. जर तुम्ही स्वतःमध्ये बदल केले नाहीत, स्वतः काही काम केलं नाहीत, तर शत्रूचा विजय होणार अटळ आहे.
आणि म्हणून या सगळ्या प्रकारात कोकणामध्ये आज जे काही वातावरण आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना बुद्धीच्या मुक्तीचा, ज्ञानाचा, तर्कबुद्धीचा पर्याय देणारी कुठलीही यंत्रणा नसल्यामुळे महाराष्ट्र सुद्धा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात आणि कोरोनामध्ये सुद्धा अंतर्गत माणूस प्रचंड निराश आहे. अजून एखादा महिना हे जर लॉकडाऊन झालं तर खरोखर सगळ्या देशामध्ये अनेक आत्महत्या होतील, लोकांना कळणार पण नाही. आणि आता खरं म्हणजे तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांच्या तर्कबुद्धीचा, विज्ञानवादी विचारांचा या देशाला फार आवश्यकता झाली. पण आपण हा विचार खरं म्हणजे आता लेण्यामध्ये भिक्खू संघ दिसला पाहिजे, तिथे आता जरी हे तोडकाम झालं असलं तरी आपण तिथे जाऊन सांगितलं पाहिजे हा विचार. आता फेसबुक लाईव्ह करतात, छत्री घेऊन आपण करू शकतो ना फेसबुक लाईव्ह, करणारी माणसं पाहिजेत. ती माणसं जरी छप्पर नसेल तरी करू शकतो आपण, पण ही करणारी माणसं आज उपलब्ध नाहीत. आणि म्हणून कोकणाला सगळ्यात जास्त गरज या सगळ्या विषयांची आहे. आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला असेल, त्या रायगड किल्ल्याने पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या बाजूनी बंड केलं, आदिलशाही, निजामशाही, देशमुखशाही आणि देशमुख आणि देशपांडे या सत्तांविरुद्ध बंड करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. रायगडावर हा विचार सांगितला जातो का? आज छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा अशी केली की जमीनदारांचा राजा, संस्थानिकांचा राजा. छत्रपती शिवाजी महाराज हे गरिबांचे, मागासवर्गीयांचे राजे होते, आगरी कोळी कराड्यांचे, आरमाराचे राजे होते हे सांगणारी कुठली यंत्रणा नसल्यामुळे शिवाजी महाराज घराघरात दिसत नाहीत तर वेगळीच माणसं दिसतात, जमीनदार दिसतात. आणि म्हणून एवढ्या अॅट्रॉसिटीच्या केस होऊन सुद्धा महाराष्ट्र शासन ज्यांच्यावर अत्याचार झालाय त्यांना न्याय देत नाही तर सुरक्षा कोणाला देते? अत्याचार करणाऱ्यांना. आणि म्हणून हा सगळ्यात समाज जीवनातून महाराष्ट्राच्या, देशाच्या न्यायाचा विचार संपलेला आहे, समतीचा विचार संपलेला आहे. आणि म्हणून या किरुमाता लेण्याच्या निमित्ताने बुद्धांचा विचार नक्की काय होता, पंचशील काय होतं, अष्टशील काय होतं, ह्या चर्चा झाल्या पाहिजेत. यांनी अतिक्रमण केलं, त्यांनी अतिक्रमण केलं, का केलं, तिथे आमचा वावर नव्हता, दोष आमच्याकडे येतो, आपण तिथे रोज गेलो, ते काम केलं तरच आपला जो हात आहे हा हाताने रोज वजन उचललं तर तो हात मजबूत होईल. तुम्ही रोज पेन उचललात म्हणजे लेखणी वापरलीत तरी पण तो मजबूत होईल, पण त्या हाताला काहीच काम नाही दिलं तर तो अधू होईल हात. आणि मग अशा अनेक लोकांना अर्धंगवायू येतो मग काहीच काम नसल्यामुळे. तशा प्रकारचा झटका आपल्या समाजाला, सगळ्याच समाजाला आलेला आहे असं मला वाटतं. आणि कोरोनामध्ये ती वाईट परिस्थिती, विदारक परिस्थिती आपण पाहत आहोत. आणि म्हणून मी तरुणांना आवाहन करेन की लढायचं म्हणजे काय तर विचाराने लढायचं. तथागत गौतम बुद्धांनी राजपाट आणि राजमहाल सोडलेला आहे प्रबोधनासाठी. आपल्याला या पावसाळ्यात घर सोडायला भीती वाटते, कोरोना होईल का याची भीती वाटते, असं भीती वाटणाऱ्या लोकांकडून प्रबोधन आणि परिवर्तन होऊ शकत नाही हे बुद्धांनी सांगितलं. त्यांनी राजवाडा कशाला सोडला असता? राजवाड्यातच प्रवचने दिली असती, राजवाड्यातच तपश्चर्या केली असती, असं नाही. लोकांपर्यंत जावं लागेल, सत्ता सोडावी लागेल. आणि म्हणून मी लोकसभा लढलो असलो तरी पण मला माहित आहे त्या लोक राजकीय परिवर्तनापेक्षा सामाजिक, धार्मिक परिवर्तन हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्या निमित्ताने हा आंदोलनाचा विषय आपण भारतभर आणि जगभर घेऊन चाललोय. ऐतिहासिक रचना आपण या निमित्ताने ठेवलेली आहे की कुठल्याही प्रबोधनाच्या किंवा विचार परिवर्तनाच्या साठी एक सूत्रबद्ध यंत्रणा निर्माण करावी लागते, ती चळवळीचं रूपांतर तसं करावं लागतं. म्हणजे तथागत बुद्धांनी देखील भिक्खू संघाच्या मार्फत ही सूत्रबद्ध यंत्रणा उभी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील अशा पद्धतीची यंत्रणा त्यांनी कायम रचली, कार्यकर्त्यांचं जाळं असेल, समाजामध्ये जाऊन त्यांनी काम केलेलं आहे. या केरूमाता बौद्ध लेणीच्या निमित्तानं या अप्रांत प्रांतामध्ये, या लेणींच्या बहुल लेणी असलेल्या प्रांतामध्ये ही चळवळ उभी राहावी, ही चळवळ कार्यरत व्हावी, तरुणांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सामील व्हावं, यासाठी नेमकं काय करावं लागेल आणि काय केलं पाहिजे या संदर्भात आपण काय सांगाव? आता मी जे सांगितलं की खरं म्हणजे केरूमाता लेणी याच्यामध्ये काय काय चालायचं, तिथे काय चालायचं ही माहिती सांगणं गरजेचं आहे. 22 देश फिरलेल्या एक आगरी तरुण किरण पाटील पनवेलचे, त्यांनी मला सांगितलं की पाटील साहेब, शेक्सपियरची झोपडी ज्याची मार्केटमध्ये किंमत आज 1500 रुपये फक्त आहे, ती झोपडी बघायला रोज लोक येतात आणि दिवसाचं पर्यटकांचं उत्पन्न आहे फक्त म्हणजे आपल्याकडच्या 5 रुपयाच्या भाषेत, 5 रुपये प्रवेश फी, 1500000 रुपये दिवसाचं, 1500 रुपये झोपडीला. त्यांनी काय केलं, शेक्सपियरचं नाव खूप मोठं केलं. आणि शेक्सपियर के तथागत गौतम बुद्धांनी इतका मोठा नाहीये, त्यांच्यापेक्षा खूप छोटा आहे, तरी पण त्याचं त्यांनी मार्केटिंग केलं. आज या बौद्ध लेण्यांचा जो रूट आहे, सागरी मार्ग आहे, याचे अनेक उपयोग आहेत. आज मुंबईमध्ये गर्दी कमी करायची असेल तर सगळ्यात स्वस्त म्हणजे तुम्हाला मी सांगतो नितीन गडकरींच्या भाषेत, नितीन गडकरी सांगतात की विमान प्रवासाला 10 रुपये खर्च येत असेल तर अंदाजे 7 रुपये खर्च हा तुमच्या जमिनीवरच्या ट्रकच्या गाडीला येतो,
त्याच्यापेक्षा कमी खर्च 6 रुपये साधारणपणे किंवा 5 रुपये हा रेल्वेला येतो आणि जल प्रवासाला किंवा सागरी प्रवासाला 2 ते 3 रुपये येतो. सगळ्यात स्वस्त वाहतूक समुद्र मार्गे होते. केरूमाता लेणी हे सागरी बंदर असेल तर तिथे बंदर विकसित करायचं की तिथे भराव करून विमानतळ करायचा. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी जगभरच्या लोकांना सांगणं गरजेचं आहे. केरूमातेचा जो सागरी रूट आहे तो कम्प्युटरवर नकाशे बनून जगाला सांगितलं पाहिजे की फक्त बौद्ध वास्तू म्हणजेच बौद्धांचा इतिहास नाही. बौद्ध इतिहासाच्या काळात सम्राट अशोकाच्या काळात हा देश अत्यंत वैभव संपन्न होता कारण जगाशी त्याचा व्यापार चालायचा. इथला माल समुद्र मार्गे मुंबई देशात जगात जायचा. आजही JNPT बंदरामधून तो जातो परंतु आपल्या किती लोकांची जहाज आहेत खास करून आम्ही टोपी घातलेले आगरी कोळी कराडी आमचं सुद्धा एक तिथे जहाज नाही. याचा अर्थ मनुस्मृतीचं राज्य आता समुद्रावर सुद्धा आलं आणि म्हणून या पद्धतीने देशाच्या आर्थिक विकासामध्ये बौद्ध लेण्यांचा फार मोठा सहभाग होता हे मानणारे लोक आपल्याकडे नाहीत. त्याचं मार्केटिंग करणारे नाहीत. MBA केलेल्या तरुणांना माहित आहे की हे सगळं मार्केटिंग जगासमोर करावं लागेल. जगातल्या लोकांना कळेल की 2000 वर्षापूर्वीची वास्तू भारतामध्ये पाडून विमानतळ बांधतोय तर जगामधून येणारा जो फायनान्स आहे आपल्या देशाला विमान कंपनीसाठी तो थांबवला जाईल. आज तुम्हाला माहिती आहे GVK कंपनी मागच्या 6 महिन्यापूर्वी 2000 कोटींचा फ्रॉड केला. देवेंद्र फडणवीसांना त्यावेळी विचारलं लोक सरकार पत्रकारांनी हे खाल्ले कोणी पैसे. त्यांनी म्हटले शिडको स्वायत्त आहे. म्हणजे शिडको पैसे खायला पण स्वायत्त आहे आणि लेणी तोडायला पण स्वायत्त आहे. त्यांच्यावर कोणी कारवाई करू शकत नाही. अशा प्रकारची विधानं करणारे देशाचे शासक यांच्यासमोर तुम्हाला आता जायचं असेल तर या देशात न्याय नाही सिद्ध झालेला आहे. आता आपल्याला न्याय पाहिजे असेल तर जागतिक स्तरावर जायला लागेल. युनियोकडे जावं लागेल. जागतिक पर्यटनाचे व्यापारी कंपन्या त्यांना समजावून सांगायला लागेल की अशा प्रकारच्या साईट्स ज्या परदेशात नाहीत या देशामध्ये बुद्धांना पाहण्यासाठी बुद्धांना ऐकण्यासाठी बुद्धांना शोधण्यासाठी जर जग येत असेल तर आपण बुद्ध लेण्यांचं महत्व सांगण्यामध्ये कमी पडतोय असं मला वाटतं. आणि म्हणून कार्ला लेणी असतील केरूमाता लेणी असतील त्या लेण्या वादात अडकण्यापेक्षा तिथे जे पर्यटक येतात आज बघा एकविरा आई मंदिराचा तिथला जो व्यापार आहे तिथला आजही तिथे जे हार फुले विकले जातात त्याची उलाढाल 1 कोटी रुपयांची आहे. मग तिथे जर त्या पर्यटनामध्ये बौद्ध लेण्यांची माहिती सांगणारे इतिहास सांगणारे लोक असतील गाईड असतील तर त्यांना 1 लाख रुपये मिळू शकतात. परंतु आम्ही ह्या अंगाने त्याचा विचार करत नाही. या अंगाने हा व्यापारी रूट सगळा आपल्याला सांगावं लागेल. म्हणून माझी विनंती आहे तरुणांना की आपल्याकडे कम्प्युटर्स आहेत आपल्याकडे मोबाईल आहेत की ह्या बौद्ध लेण्यांचा जागतिक इतिहास तुम्ही पाहिला आजही पाहिलात. बॉम्बे गॅजेट असेल रायगड गॅजेट असेल इंटरनेटवर सुद्धा आहे. म्हणजे आम्हाला एवढा मोठा सातबारा जर आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे सम्राट अशोकांनी दिलेला आहे तथागत गौतम बुद्धांनी दिलेला आहे आणि ग्राउंडवर फक्त बॅटिंग आपल्याला करायची आहे. आम्ही बॅटिंग करत नाहीत. आम्ही फक्त मोबाईलवर जर गेम खेळत बसलो तर मैदानांचा ताबा दुसरे लोक घेतील आणि कदाचित या सगळ्या साईट्स बौद्ध लेण्यांच्या व्यापारी बंदरांच्या नष्ट करण्याचं काम इथले लोक करतील. कारण यांना या ऐतिहासिक स्थळांचं महत्व नाही. त्यांना तथागत गौतम बुद्धांचा सम्राट अशोकाचा आणि इथल्या आमच्या आगरी कोळी आरमाराचा आमचा सुद्धा इतिहास लपवायचा आहे. या विमानतळात आगरी कोळी कराडी बांधव भरडले जात आहेत मारले जात आहेत SC ST बांधव सुद्धा मारले जातात. आणि म्हणून या सगळ्यामध्ये मी कळकळीची विनंती करतो लेण्या वाचवायच्याच आहेत आणि इथला माणूस पण आपल्याला वाचवायचा आहे. त्या माणसासाठी आपण या मैदानात लढायला यावं ही माझी नम्र विनंती पुन्हा पुन्हा अत्यंत विनयपूर्वक विनंती करतो आणि आपण इथे याल अशी आशा ठेवतो. अत्यंत म्हणजे आंतरराष्ट्रीय मुद्दा तुम्ही हा लक्षात आणून दिलेला आहे. मी हा मुद्दा घेऊन माननीय हुमणे सरांना विचारतो. हुमणे सर आता जे पाटील साहेबांनी आपल्या जो लक्षात आणून दिलेला आहे मुद्दा की बौद्ध लेण्या यांना जर जरा काही क्षती होत असेल तर त्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम होऊ शकतात तर हे आंतरराष्ट्रीय परिणाम नेमके कसे होतात या संदर्भात आपल्याला काही सांगता येईल का? पाटील साहेबांनी सध्या जे सांगितलं म्हणजे याच्यापूर्वी ते अगदी महत्वाचे मुद्दे आहेत आणि मला वाटते आंदोलनाला आणखी गती लाभली पाहिजे गतिशील झालं पाहिजे आणि याचा प्रत्येक स्तरावरती याचा परिणाम झाला तर कदाचित ज्या होणारी जे क्षत्रिय आहे त्या लेण्यांना कारण ती एक फार मोठी त्या देशाचीच नाही तर पुऱ्या जगाची एक हानी आहे. तर ती हानी रोखण्यासाठी याला आंतरराष्ट्रीय स्वरूप जरी आलं तरी काही हरकत नाही. परंतु आम्ही पाटील साहेबांच्या आणि किंवा सगळ्यांच्या सोबत आहोत तर हे आंदोलन असंच चालू राहू द्यावं आणि त्या लेण्या ची क्षती होणारी क्षती आहे ती वाचवावी हाच माझा संदेश असेल.
पाटील साहेब, म्हणजे हा एक प्रदीर्घ असं तळमळ तुम्ही या सगळ्या संदर्भातून आणि वास्तव आणि सगळ्या बाबींची कुठलीही बाब न लपवता, ती धार्मिक असेल, सांस्कृतिक असेल, वैचारिक असेल, अशा सगळ्या बाबींवर आपण हा प्रकाश पाडलेला आहे, प्रखरपणे आपण विचार मांडलेले आहेत. या चर्चेच्या शेवटी आपण काय सांगाल? माझी विनंती आहे की मी 4-5 दिवस याच्यावर बोलतोय तर अनेक लोक वेगवेगळे आक्षेप याच्याबद्दल घेत आहेत. आपण मला ओळखताय की 2005 पासून मी या सगळ्या शेतकऱ्यांच्या चळवळीत, आंबेडकरी चळवळीत किंवा धम्माच्या चळवळीत मी मनापासून काम करतोय, आपण पाहिलं असेल. आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनात अनेक संघर्षाचे प्रसंग माझ्या जीवनात आलेले आहेत, अनेक हल्ले झालेले आहेत आणि त्यातून मी चांगल्या प्रकारे वाचलेलो आहे. मी सगळ्या व्यक्तिगत जीवनात, सामाजिक जीवनात वाचलेलो आहे. माझं असं म्हणणं आहे की बौद्ध लेण्यांचं आंदोलन हे आंदोलन केवळ दगड धोंडे वाचवण्याचं आंदोलन नाही. देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 नंतर ती जागृती आणली, ती जागृती आता बौद्ध समाजानंतर इतर समाजामध्ये नेण्याची एक प्रक्रिया आहे. म्हणजे केवळ बौद्ध लेणी ही वास्तू नाहीये, एक वैचारिक केंद्र आहे. जसं राजग्रहाला आम्ही पुस्तकालय किंवा वैचारिक केंद्र म्हटलेलं आहे, परंतु राजग्रह पाहायला दादरला कोणी जात नाही, सिद्धिविनायकला सगळेजण जातात. पण सिद्धिविनायकचं महत्व लोक वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात, पण राजग्रहाचं महत्व सांगण्याची युक्ती सुद्धा आपल्याकडे असली पाहिजे. सामान्य माणसाला त्याला सांगितलं पाहिजे की राजग्रहातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी, आगरी, कोळी, कराड्यांना जमिनींचा अधिकार असेल किंवा आरक्षणाचा अधिकार असेल, शिक्षणाचा असेल, भारतीय संविधान हे राजग्रहातून मिळालेलं आहे. अशा पद्धतीची मांडणी लिहिणारं पुस्तक मला वाटतं अजूनपर्यंत राजग्रहाबद्दल कोणी लिहिलेलं नाही, ते लिहावं. त्याच पद्धतीनं आपल्याला माहित आहे की केरूमाता लेण्या याच्याविषयी माहिती पुस्तिका कुठेच नाही. शासनाने नाही केली, ठीक आहे, आपण करू शकतो, आत्ता करू शकतो आणि त्यावर खूप मोठ्या चर्चा होत आहेत. तर माझी अशी विनंती आहे की हे करत असताना अनवधानाने आम्ही जर दुसऱ्याला दुखवलं किंवा दुसऱ्यांच्या मनाला यातना दिल्या तर बुद्धांच्या विचारांना आम्ही तिळांजली देतोय अशी घटना घडू शकते. आणि म्हणून तथागत गौतम बुद्धांनी जो मैत्रीचा संदेश दिलाय, या केरूमाता आंदोलनाचं वैशिष्ट्य आहे की आगरी, कोळी, कराडी, वडार, मातंग, आदिवासी, मुस्लिम हे सगळे बांधव या आंदोलनात सहभागी झालेले आहेत, बौद्ध बांधव पण झालेत. यांच्यामध्ये मैत्रीचं नातं आज या क्षणापर्यंत निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो आहोत आणि हे नातं अधिक वृद्धिंगत व्हावं आणि देशामध्ये समस्त मागासवर्गीय 85% ओबीसी एक व्हावा, त्याची शक्तीत रूपांतर व्हावं, हा माझा या आंदोलनाचा उद्देश आहे. त्यामुळे माझ्या भावांना कोणाला माझ्या चारित्र्याबद्दल, माझ्या शीलाबद्दल शंका असतील, माझा नंबर आपल्याकडे आपण थेट बोलावं. पण सार्वजनिक ठिकाणी जेव्हा आपण बोलतो तेव्हा लोकांना संशय निर्माण होतो आणि आपल्याला माहित आहे तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे, जेव्हा दोन भावांमध्ये, दोन मित्रांमध्ये, वडील आणि मुलामध्ये, नवरा आणि बायकोमध्ये संशय जेव्हा भेद निर्माण होतो तेव्हा त्या संसाराचा, त्या काळाचा, त्या युगाचा, त्या देशाचा सुद्धा नाश होतो. आणि म्हणून हा संशय जर आपण निर्माण करत असू तर या आंदोलनाची जी पाया आहे त्याला आपण उद्ध्वस्त करतो, त्याला कोणी उद्ध्वस्त करू नये. जर आपण, माझं काही चुकलं तर माझा कान पकडू शकता आपण, मला येऊन सांगू शकता, उठा भाषा काढेल, कुठलीही शिक्षा करा, पण माझा हेतू अत्यंत चांगला आहे. या हेतूमध्ये कुठलाही वाईट हेतू नाहीये. मग ह्या आंदोलनामध्ये तथागत गौतम बुद्धांचं पंचशील सुद्धा आपल्या आचरणातून दिसलं पाहिजे, ही विनंती मी कार्यकर्त्यांना करेन. 7व्या पडद्याआड आपण एकही चूक केली तर त्याचे परिणाम पुन्हा आपल्याला वाईट भोगावे लागतील, याची फक्त काळजी लिहिताना बोलताना आपण घ्यावी. कारण आपण अयोध्येचा एकदा अनुभव घेतलेला आहे, अयोध्येच्या आंदोलनात हजारो माणसं मारली गेली, लाखो मृत्युमुखी पडली आणि जखमी झाली. शेवटी काय मिळालं जमिनीखाली? तथागत गौतम बुद्ध. मग जिथे शांती लपली होती तिथे आम्ही अशांती आणली आणि युद्ध आणलं का? विषय जाणून न घेतल्यामुळे. तर इथे आता अगदी क्लिअर आहे, इथे बुद्ध लेण्याच आहेत. बुद्धाचा शांतीचा विचार असेल तर तिथे भेद, संशय, युद्ध हे नको, इथे शांती पाहिजे. तथागत गौतम बुद्धच हवेत ही माझी कळकळीची विनंती आहे. आपण मान्य कराल अशी हात जोडून विनंती आहे. मी अधिक काही बोलणार नाही, आता आपल्याला लगेच कामाला लागेल. अत्यंत महत्वपूर्ण असा समारोप करताना आपण संदेश दिलेला आहे की बुद्धाचा विचार किंवा बुद्धाच्या धम्मातील कृती ही कार्यकारण भावावर आधारित असते. ती चांगल्या हेतूने जेव्हा करतो तो चांगलेच परिणाम त्याचे येतात. आणि निश्चितपणे या केरूमाता बौद्ध लेणीचा आंदोलन तुम्ही ज्या पद्धतीने पुढे आणलेला आहे, म्हणजे 5 वर्षापूर्वी 2015-16 मध्ये आपण केरूमाता बौद्ध लेणी आणि त्या सगळ्या परिसराला पिंजून काढून अनेक व्हिडिओज, अनेक क्लिप्स त्यावर केलेले आहेत आणि थ्रीवेज मीडियाच्या युट्यूब चॅनलवर ते आजही बघायला मिळतील. प्रेक्षकांनी त्या निश्चित बघाव्यात.
आणि अत्यंत तळमळीने कार्य केलेलं आहे राजाराम पाटील यांनी. आम्ही ते त्याचे साक्षीदार आहोत, ते प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. त्यामुळे या आंदोलनाच्या संदर्भामध्ये हे आंदोलन यशस्वी होईल आणि केरुमाता बौद्ध लेणी हे बौद्ध लेण्यांची जी विरासत आहे, जो इतिहास आहे, त्याचं जतन होईल. आणि त्यासाठी मला वाटतं या आजच्या आपल्या सगळ्या आव्हानातून निश्चितपणे बोध घेतील अशी अपेक्षा करूया. आणि आज आपण जो चर्चेला वेळ दिला, माननीय राजाराम पाटील सर आणि माननीय प्रकाश कैलाश हुमणे सर या दोघा अतिथींनी जो वेळ दिला, त्याबद्दल त्रिवेज मीडिया त्यांचे आभार व्यक्त करते. आणि आपण याबरोबरच आजच्या या कार्यक्रमाचा या चर्चेचा समारोप करूया अशी मी या दोन्ही अतिथींना विनंती करतो. धन्यवाद सर.